हो ना, चालेल ना, 5:30 सुरू करूया. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या सहवासाचा आणि दर्शनाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं ही आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा, जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दमन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, सगळ्यांना जय बाबा. अवतार मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश या पुस्तकाचा भाग 2 मध्ये विभाग 2 जे की बाबांनी वेगवेगळ्या वेळेला दिलेले संदेश आहे. काही संदेश जसं युनिव्हर्सल मेसेज आहे, हायेस्ट ऑफ द हाय आहे, किंवा आता ह्या पॅन्डेमिक मुळे फायनल डिक्लरेशन आहे, असे काही मेसेज आपण सारखे वाचतो. पण हे जे काही सुरुवातीच्या काळात दिलेले महत्वाचे मेसेजेस आहे जे आजच्या परिस्थितीला भारताच्या आणि जगाच्या खूप लागू पडतात, असे सुंदर मेसेजेस. काही पुढचे मेसेजेस तर अगदी शॉर्ट आहे पण छान आहे, छोटे छोटे मेसेजेस आहे. पुढे प्रार्थना आहे, नाममहात्म्यावर पण मेसेज आहे. असे सगळे मेसेजेस आपण आता संदेश म्हणून ह्या हेडिंग खाली जय बाबा कठाळे भाऊ त्यांनी दिलेले आहेत. तर गेल्या वेळेला जो पॅरेग्राफ संपला होता, आता ह्याच्यामध्ये आपण 2 मेसेज बघत आहोत. हा 2 मेसेज 1942 बाबांनी दिला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेसची परिस्थिती कशी होती. पारतंत्र्यात होतो आपण, भारत स्वतंत्र झालेला नव्हता, इंग्रजांचं राज्य होतं आणि जी स्वातंत्र्याची चळवळ खूप जोरामध्ये होती त्यावेळेला. तर त्या परिस्थितीला अनुसरून हा हिंदुस्थानात रचनात्मक नेतृत्वाची आवश्यकता असा बाबांनी त्यावेळेला ह्याचं हेडिंग आहे दिलेला होता की हिंदुस्थानचं त्यावेळेला प्रचलित शब्द हिंदुस्थानच होता. आणि त्याच दृष्टीने बाबांनी इथे त्या शब्दाचा वापर केलेला आहे की पूर्वीच्या काळातही आधी भौतिक प्रगतीमध्ये विश्वाच्या दृष्टीने हिंदुस्थानचं कसं महत्वाचं योगदान होतं आणि आताही कसं आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताच्या वाट्याला कसं जास्त कठीण आहे, किंवा वेगवेगळे प्रश्न आहेत, खूप प्रश्न कसे सोडवावे लागणार, ते कठीण कसं आहे, ते बाबांनी सांगितलं. वेगवेगळ्या जाती धर्म आणि ह्या सगळ्या संस्कृतींच्या वैविध्यतेमुळे आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्याचं सोल्युशन सुंदर बाबांनी दिले. गेल्या वेळेला जो एक पॅरेग्राफ आपण वाचला होता तो घाईत थोडा वाचला होता आणि एक लिंक लागण्यासाठी मागच्या वेळेसचा एक पॅरेग्राफ मी रिपीट करते, फक्त वाचते आणि मग आपण पुढचं संदेश बघूया. पूर्ण व एकजिन्सी दर्शनापासून जी नवीन विश्व संस्कृती उद्भवेल तिच्यामुळे आपोआपच संस्कृतीचा समन्वय कल्चरल सिंथेसाइज साधेल. ज्या दृष्टीमुळे नवीन विश्व संस्कृतीची स्फूर्ती होईल ती सर्वगामी कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल. बाबांना इथे नवीन विश्व संस्कृतीचा उदयाची अपेक्षा आहे आणि ती कशी असावी, सर्वसमावेशक कसं असावं, जे जुनं आहे, टाकाऊ आहे, कामाचं नाही, त्या अशा रूढीरीती कशा टाकून दिल्या पाहिजे, जे चांगलं आहे किंवा जे आधी अजूनपर्यंत दुर्लक्षित आहे त्यावर लक्ष देऊन ते अजून प्रगत किंवा प्रकाशात कसं आणता येईल, त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, हे सगळं बाबांनी सांगितलेलं आहे या संदेशामध्ये. आणि ती विविध परंपरांमध्ये, म्हणजे ती संस्कृती, नवीन संस्कृती विविध परंपरांमध्ये साठलेला मूल्यांचा निषेध करणार नाही. तर म्हणजे दुसऱ्या कुठल्या संस्कृतीत काही चांगलं असेल तर त्याला त्याचं वावडं नसणार आहे,
तर उलट निरनिराळे धर्म आणि संस्कृती यांच्या सक्रिय सार ग्रहण त्याच्या द्वारास, म्हणजे त्याच्यामध्ये जे चांगलं आहे, तथ्यपूर्ण आहे, सार जे आहे त्या संस्कृतीचं, त्याचं ग्रहण करून, त्याचं आत्मसात त्याला घेऊन सार ग्रहण त्याच्या द्वाराच ती विश्व संस्कृती अभिव्यक्त होईल. सत्याचे विशाल दर्शन हे एखादे मत, अंधविश्वास किंवा संप्रदाय यांच्या योगाने मर्यादित होऊ शकत नाही, परंतु या मर्यादांचे उल्लंघन करावयाचे असल्यास ते प्रचलित मत, अंधविश्वास व संप्रदाय यांचे मूल्य अंधतेने व पूर्णपणे नाकारून साधणार नाही. अत्यंत सुंदर आहे. एखादं त्यांचं मत किंवा एखादा त्यांचा विश्वास चुकीचा असल्यामुळे पूर्ण त्या संप्रदायाला तुम्ही पूर्णपणे नाकारू शकत नाही अंधपणे, त्यामुळे तो संप्रदाय मर्यादित होऊ शकत नाही. तर त्या सर्वांच्या मध्ये सत्याचे जे अंश किंवा पैलू अनस्यूत असतील, अनस्यूत म्हणजे दुर्लक्षित असतील, उपेक्षित असतील, ते शोधून त्यांच्या महत्वावर भर देऊन आणि त्यांचे प्रकाशन व संवर्धन करूनच या मर्यादा ओलांडून जाणे शक्य होईल. इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. पुढचा पॅरेग्राफ आहे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील हिंदुस्तानची भावी भूमिका. की केवळ हिंदुस्तान पुरतच बाबा सांगत नाहीये, तर इंटरनॅशनल लेव्हलवर सुद्धा भारताची काय भूमिका असेल, कशी भूमिका असेल आणि असायला हवी हे बाबांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्यातून अंतिम सत्याचा आविष्कार होईल अशी समन्वयकारी व उत्कृष्ट संस्कृतीचा उद्गम आणि विकास करणे हे हिंदुस्तानच्या समोरील एक महत्वाचे कार्य आहे. तर काय कार्य आहे हिंदुस्तानच्या समोर महत्वाचं? की एक उत्कृष्ट आणि जी समन्वयकारी असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आणि जिच्यामधून अंतिम सत्य म्हणजे ईश्वराचा आविष्कार होईल अशा संस्कृतीचा उद्गम म्हणजे ती तयार करून तिचा विकास करणं हे भारतापुढचं पहिलं महत्वाचं कार्य आहे. दुसरे एक हे भारतच का करू शकतो? कारण इथे 18 पगड जातीचे लोक आहे, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचा सिंथेसाइज, त्याने त्याला म्हटलंय कल्चरल सिंथेसाइज, म्हणजे सगळ्या संस्कृतींचा समन्वय, त्यांच्यातलं जे चांगलं आहे त्याचा विकास करून नवीन संस्कृती नव्या काळाला अनुरूप अशी बनवावी लागेल. हे महत्वाचं पहिल्या नंबरचं कार्य इंटरनॅशनल लेव्हलवर भारताला करायचंय. दुसरे एक महत्वाचे कार्य करण्यास लागणारी विशेष योग्यता हिंदुस्तानच्या ठाईच आहे. बाबा सांगतात अजून एक महत्वाचं कार्य भारताला करायचं आणि ते करण्याची योग्यता केवळ भारताकडे आहे. ते काय कार्य आहे? आणि ते दुसरे कार्य म्हणजे इतर राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी सद्भाव आणि एकता उत्पन्न करणे होय. आता जर बघितलं तर इतर राष्ट्रांमध्ये जे भेद आहेत, जे संघर्ष आहे, ते सगळे मिटून त्यांच्यामध्ये एक परस्परांविषयी सद्भाव, चांगला भाव, एकमेकांविषयी सद्भावना कशी असेल आणि त्या सगळ्यांमध्ये एकी कशी होईल, ऐक्य कसं होईल हे भारताला करायचं आहे. दुसऱ्या राष्ट्रां म्हणजे त्यांचा चांगला धागा एकत्र गुंफणं विदेशी राष्ट्रांचा, की ज्यांच्यामध्ये सध्या समन्वय नाहीये, ज्यांच्यामध्ये सध्या शत्रुत्व आहे, संघर्ष आहे, त्या सगळ्यांना एकत्र एका सूत्रात बांधणं हे भारताचं कार्य आहे. दुसऱ्या केवढं महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की जो कधी कुणाच्या डोक्यात सुद्धा येऊ शकत नाही. दुसऱ्या राष्ट्रांची भवितव्यता ठरवण्याच्या बाबतीत जे कार्य हिंदुस्तानला करावयाचे आहे त्याविषयीचे स्पष्ट ज्ञान असणाऱ्या विधायक नेतृत्वाची आज जरूर आहे. आणि हे करण्यासाठी, हे करायचंय याची जाणीव असणार, याचं ज्ञान असणार, याचं भान असणार असं नेतृत्व भारताला हवंय. आणि ते नेतृत्व कसं आहे? विधायक असावं, विध्वंसक नसावं, काहीतरी चांगलं निर्माण करणार असं, अशा विधायक नेतृत्वाची आज भारताला गरज आहे. हे असं बाबांनी 1942 ला सांगितलंय, आजही परिस्थिती तीच आहे. परराष्ट्रीय धोरणात
हिंदुस्तानने वर्ण युद्धात अगर वर्ण द्वेषात सहभागी होता कामा नाही. त्यावेळेस जर काळ बघितला तर काळा गोरांची लढाई जोरात चालू होती आणि आता पुष्कळ कमी झालं असलं तरी अजूनही आहे. नेल्सन मंडेला वगैरे लोकांनी त्यासाठी मोठी चांगली फाईट दिली आणि त्यावेळेला आपण कुठल्याही एका राष्ट्राची बाजू न घेता आपण तटस्थ राहिलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा बाबांनी इंदिरा गांधींचं कौतुक केलं होतं आणि त्यांचं नेतृत्वाचं एका ठिकाणी कुठेतरी हा उल्लेख आलेला आहे त्याच्याबद्दल की ज्या पद्धतीने त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर भारताला प्रेझेंट केलं आणि ज्या काही गोष्टी केल्या किंवा समाज विषयक समाज रचना वगैरे असे जे कार्य त्यावेळेला ज्या धोरणं भारताने घेतली ती महत्वाची होती. जे कार्य हिंदुस्थानला करायचे आहे त्याविषयी स्पष्ट ज्ञान असणाऱ्या विधायक नेतृत्वाची आज जरूर आहे. परराष्ट्रीय धोरणात हिंदुस्थानने वर्णयुद्धात अगर वर्ण द्वेषात सहभागी होता कामा नाही. आपण कोणाच्याही बाजूने त्या वर्णद्वेषामध्ये वर्णयुद्धामध्ये त्यात भाग घ्यायचा नाही. काळा पिवळा पांढरा हे सारे बाह्य त्वचेचे फरक आहे. हे सगळे जे काही आहे हे वर्ण द्वेष हा जो आहे ते बाह्य त्वचेचा रंग आहे. तो कुणाच्या हातात असतो का? नाही. आणि ती बाह्य आहे, तो काही कायम नसतो. आज कोणी काळा असेल तर उद्या गोरा असेल, आज गोरा असणारा उद्या काळा असू शकतो. हे आपण बघितलेलं आहे की पुढचा जन्म कसा ठरतो. प्रत्यक्ष आत्म्यामध्ये काहीही भेद नाही. आत्म्यात भेद आहे का? आपण मागेच बघितलं की सगळ्यांचा आत्मा कसा आहे, अनंत आहे, एकच आहे, अमर्याद आहे. तो विभागला जाऊ शकत नाही आणि तो अखंड आत्म्याचं भान आपल्याला नाही, कारण आपल्या त्या आत्म्यावर संस्काराची पुट साचले, जशी आरशावर धूळ साचलेली असते त्याप्रमाणे. तर असा जो आत्मा आहे तो आत्मा एकच आहे. आणि हे मागच्या पण एका प्रकरणात बाबांनी सांगितलं की आजचे जे समाज विषयक प्रश्न आहेत, राष्ट्रीय प्रश्न आहे, त्या सगळ्यांची उकल हा एक जर धागा लक्षात ठेवला की आपण सर्व समान आहोत, आपण सर्व एकच आहोत, त्याच परमात्म्याचे आपण सगळे अंश आहोत, कुणीही वेगळा नाही. हा सेपरेटनेस जर पृथकत्वाची भावना जर काढून टाकली मनातून डोक्यातून आणि एकच विनशीपणाचं जर तत्व अंमलात आणलं की आपण सगळे एक आहोत, तर सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक प्रश्नाची उत्तम सोडवणूक होईल असं बाबांनी तिथं सांगितलं होतं. तेच बाबा सांगतात तिथे, प्रत्यक्ष आत्म्यामध्ये काहीही भेद नाहीत. पूर्वीच्या इतिहासात हिंदुस्तान हा पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा दुवा बनला होता. बाबा खूप आधीचा प्राचीन इतिहासात इतिहास सांगतायत, त्याचा उल्लेख इथे करतायत आणि इथे बाबा सांगतायत की खूप पूर्वीच्या काळी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा भारत हा दुवा होता आणि हिंदुस्तान प्रचंड प्रगल्भ संस्कृती विचारधारा आणि समाज रचना आणि आर्थिक रचना त्यावेळेस भारताची होती. कुणी जर बाकी पण काही वाचत असाल तर इतिहास वगैरे तर त्या लोकांना हे कळेल. आणि हिंदुस्तानमुळेच पूर्व आणि पश्चिम परस्परांच्या अधिक निकट आलेले आहेत. भारतामुळेच ईस्ट आणि वेस्ट एकमेकाच्या जवळ आलेले आहेत आणि राहिलेलं कार्य बाबांनी आपल्या अवतार कालात आपल्या सगळ्यांना माहितीये केलेलं आहे. कारण ईस्ट वेस्ट गॅदरिंग जे होतं 62 किंवा बाबांनी परदेशात जाणं, ते काही परदेशात फॉरेन टूर करायला गेले होते का? नाही. ते अवतार आहेत. आपण मागे एका प्रकरणात बघितलं त्यांना उठून कुठे जाण्याची गरज नसते, बसल्या जागी त्या प्रत्येक गोष्टीचा ते अनुभव घेऊ शकतात. का? कारण ते सर्व भूताठाई आहे, सर्वांमध्ये आहे, सर्व त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे, त्यांच्या बाहेर काहीही नाही, ते सर्वांमध्ये आहेत म्हणून त्यांना कुठेही काही जाण्याची आवश्यकता नाही. मग कशासाठी गेले? हा जो दुवा आहे तो पुन्हा साधण्यासाठी. आणि बाबांनी तिकडे जाऊन त्या लोकांना इकडे बोलवून आणि जे 62 ईस्ट वेस्ट गॅदरिंग बाबांनी केलं ते अत्यंत महत्वाचं ह्या दृष्टीने होतं की अवताराचं कुठलंही कार्य हे प्रतिकात्मक असतं, त्याच्यातनं पूर्ण विश्वासाठी काहीतरी केलेलं असतं. अगदी छोटी मोठी कृती सुद्धा संपूर्ण मानव जातीच्या हिताची असते. तसंच या 1962 पासनं आता आपण बघतो की सर्रासपणे सगळे पूर्वी एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला सुद्धा परवाना लागायचा. तुमच्यापैकी कितीकांना हा अनुभव आहे मला माहित नाही, पण मी लहान होते म्हणजे मला वाटतं 12वीत असेल, 11वी झाली होती किंवा 12वीची परीक्षा झाली होती आणि आम्हाला हैदराबादला जायचं होतं, तर असं सहज उठून तुम्ही हैदराबादला गेले हे शक्य नव्हतं, परवाना लागायचा.
तो परवाना काढावा लागला. मग जरी एसटीने जायचं असलं तरी पुन्हा तिथे ते पोलीस व्हेरिफिकेशन व्हायचं आणि मग ते कशासाठी तुम्ही चालला ते सगळं विचारायचे. अशा पद्धतीचं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सुद्धा जाणं सहज नव्हतं. भारतात सुद्धा पूर्वी परवाना पद्धती होती. तर अशा पद्धतीने आज आपण बघतो की मोकळेपणाने कुणीही कुठे जाऊ शकतं. त्यानंतर तिकडचे विद्यार्थी इकडे येऊन शिकतात, इथे टुरिझमसाठी येतात, इकडचे लोक तिकडे जातात, तिथे विद्यार्थी म्हणून जातायत, व्यापार करतायत ते लोक इकडे. म्हणजे हा जो देवाणघेवाण दोन्ही ईस्ट वेस्ट पूर्ण मोकळी झालेली आहे आणि हिंदुस्थानमुळेच पूर्व आणि पश्चिम परस्परांच्या अधिक निकट आलेल्या आहेत. आता 155 पानावर आहे, मला हे लक्षात ठेवावं लागेल. आता पान नंबर 155 आहे. जर समजा कोणाला कळत नसेल की कुठल्या पानावर आहे तर तुम्ही चार्ट मध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता. जर मी पान नंबर सांगायचा विसरले की तर तुम्ही सांगू शकता की कुठल्या पानावर आहे, कारण आता सगळ्यांकडे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या पद्धतीने स्वतःच नोटिंग पण करू शकता. हिंदुस्थानातील विधायक नेतृत्वापुढे 155 वरचा शेवटचा पॅरेग्राफ आहे, तिसरा. हिंदुस्थानातील विधायक नेतृत्वापुढे, विधायक म्हणजे चांगलं कार्य करणार, विधायक नेतृत्वापुढे असलेले तिसरे महत्वाचे कार्य. आता हे तिसरं कार्य, पहिलं कार्य बाबांनी काय सांगितलं की एक नव्या संस्कृतीचा, जी संस्कृती समन्वयकारी असेल, सर्वांना सोबत घेऊन जाणारी असेल, अशा संस्कृतीचा विकास करणं हे हिंदुस्थानचं कार्य आहे. दुसरं कार्य काय आहे की परदेशातल्या राष्ट्रांमध्ये एकजूट निर्माण करणं, सद्भाव त्यांच्यामध्ये निर्माण करणं. आता तिसरं महत्वाचं कार्य बाबा सांगतात भारतापुढचं, ते हिंदुस्थानातील विधायक नेतृत्वापुढे असलेले तिसरे महत्वाचे कार्य म्हणजे हा देश अत्यंत कठीण परिस्थितीत असतानाही राजकीय समतोलता ठेवणे. हे कितीही कठीण परिस्थिती असू दे, पॉलिटिकल समन्वय जो आहे तो ठेवलाच पाहिजे. राजकीय समतोलता बाबांनी सांगितलं, कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये भारताला राजकीय समतोल ठेवता आलाच पाहिजे. आणि आपण बघतो आपल्या सोबत स्वतंत्र झालेलं पाकिस्तानचं काय झालं, तिथल्या लोकशाहीचं काय झालं. म्हणजे काही जरी झालं तरीही सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की ती लोकशाही जागृत ठेवणं, राजकीय समतोलता ठेवणं, त्याच्यामध्ये असमतोल झाला नाही पाहिजे. आता त्यावेळेसही स्वातंत्र्याचा लढा चालू होता आणि कॉन्स्टिट्युएन्सी वगैरे प्रकार सुरू झाले होते. राजकीय स्वातंत्र्यातून मुक्त झाल्या अखेरीस आणि परकीय आक्रमण आणि गुलामगिरी यांची भीती नष्ट झाल्या अखेरीस हिंदुस्थान जगताला आपले संपूर्ण देणे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकणार नाही. भारताचं जे इंटरनॅशनल लेवलवर कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्यावेळेला भारत पारतंत्र्यात होता, त्यामुळे बाबा सांगतात जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत भारत ह्या इंटरनॅशनल लेवलवर त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते देऊ शकणार नाही. जर त्याला म्हणजे भारताला आपले कार्य इतर राष्ट्रांच्या बरोबरीने, पान नंबर 156, जर त्याला आपले कार्य इतर राष्ट्रांच्या बरोबरीने व बंधुत्वाच्या नात्याने करायचे असेल तर त्याला स्वतःचे राष्ट्रीय जीवन आणि त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरण निश्चित करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यावेळेसचा काळ कसा होता, पारतंत्र्यातला काळ होता, इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं, आपलं स्वतःचं राष्ट्रीय धोरण नव्हतं. तर बाबा सांगतात जर हे सगळं करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय लेव्हलवर जर आपल्याला आपलं योगदान द्यायचं असेल तर आपली स्वतःची पॉलिसी पाहिजे, आपली नॅशनल पॉलिसी पाहिजे, आपलं स्वतःचं राष्ट्रीय जीवन पाहिजे, आपली स्वतःची राष्ट्रीय परराष्ट्र धोरण पाहिजे आणि हे सगळं निश्चित करण्याचं स्वातंत्र्य भारताला पाहिजे. हे बाबांनी 1942 सांगितलेलं आहे. परंतु आणि बाबांची मंडळी विचारायचे बाबांना प्रायव्हेटमध्ये की बाबा भारत स्वतंत्र होईल का, काय होईल काय नाही, तर त्यावेळेस त्या वेळेला बाबांनी तसं तसं सांगितलेलं आहे. परंतु या प्राथमिक गरजेवर भर देताना हिंदुस्थानने आपली राजकीय समतोलता ढळू देता उपयोगी नाही. तेव्हाही आपसात भांडणं वगैरे भरपूर वेगवेगळे मत प्रवाह होते, विचार प्रवाह होते. तर बाबांनी सांगितलं ही प्राथमिक गरज काय आहे की आपलं स्वतःचं परराष्ट्रीय धोरण निश्चित पाहिजे आणि ते कसं असावं तेही बाबांनी सांगितलं की काळा धोळा हे वर्णद्वेष या भानगडीत आपण पडायचं नाही, इतर राष्ट्रांमध्ये समन्वय
ममत्व एकमेकांविषयी समतोल भाव समन्वय साधला पाहिजे हे सगळं करत असताना आपलं स्वतःचं राष्ट्रीय धोरण करत असताना त्यासाठी जरुरी काय आहे जसं स्वातंत्र्य जरुरी आहे त्याचप्रमाणे राजकीय समतोल सुद्धा जरुरी आहे तो ढळू देता उपयोगी नाही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही साध्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि आत्मनिर्णय यासाठी प्रयत्न करणे जरी न्याय्य ठरत असले तरी तसे करताना स्वतःला प्रतिक्रियात्मक पृथकतेला रिएक्शनरी आयसोलेशनिझम बळी पडू देणे हे कधीही योग्य होणार नाही. किती सुंदर सांगितलं, असं फक्त ईश्वरच सांगू शकतो की असं तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढा पण हा लढा देत असताना कधीही तुम्ही सेपरेट पृथकत्व त्यापासून मानू नका. आपण सगळे एक आहे ही भावना डोक्यातनं जाऊ देता उपयोग नाही. आणि जी प्रतिक्रियात्मक सेपरेटनेस असतो त्याची ती प्रतिक्रियात्मक सुडाची भावना असते शत्रुत्वाची भावना असते. अरे त्यांनी आमच्यावर राज्य केलं म्हणून मग त्यांचा सूड घेणं किंवा त्यांच्याबद्दल मनामध्ये शत्रुत्व भाव ठेवणं अशी प्रतिक्रिया कधी. तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढा स्वातंत्र्य मिळवा परंतु ज्यांनी तुमच्यावर राज्य केलंय किंवा इतरांच्या बद्दल मनामध्ये कटुता कुठलीही प्रतिक्रियात्मक भावना वैरभाव हा मनात असता कामा नाही. किती छान सांगितले हे की हे कधीही योग्य होणार नाही. आणि आपण बरेचसे बघतो काही लोक म्हणतात अरे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं मग आपण कशाला त्यांना हे करायचं आपण कशाला तिकडे जायचं किंवा वगैरे. पण त्याच वेळेला दुसरी लोक म्हणतात की इंग्रजांनी पुष्कळ काही इथे विकासही केला. हा भाग वेगळा आहे पण हे बाबांनी जे सांगितलेलं आहे की जी प्रतिक्रियात्मक भावना असते ही वैरभाव असतो तो डोक्यात नाही आला पाहिजे कुठल्याही पद्धतीने. तर तो कधी येईल की ते आणि आपण वेगळे आहोत हा भाव असेल तर मग हा पृथकत्व त्याचा सेपरेटनेसचा भावच डोक्यात नसतो. आपण सगळे एक आहो हे विसरायला नको. आणि ही भावना जर मनात असेल तर हा वैरभाव निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे परकीय आक्रमणाला तोंड देताना भारत वर्षाने द्वेष दुष्टपणा अगर सूड या भावनांपासून अलिप्त राहिले पाहिजे. सूड नाही घ्यायचा दुष्टपणा नाही करायचा द्वेष नाही करायचा पण परकीय आक्रमणाला तोंड मात्र द्यायचं. हे करायचं नाही म्हणजे पारतंत्र्यात राहायचं किंवा परकीय आक्रमणाला तोंड द्यायचंच नाही असा अर्थ नाही. परकीय आक्रमणाला तोंड द्यायचं पण ते देताना मनात कुठली सूड भावना नको दुष्टपणा नको द्वेष नको. पुढचा पॅरेग्राफ आहे पान नंबर 156 वर गंभीर सत्य. सर्व प्रकारच्या संकुचितपणाने प्रेम मर्यादित होते. प्रेम कसं असायला पाहिजे विशाल असायला पाहिजे. ईश्वर म्हणजे प्रेम म्हणजेच प्रेम म्हणजे अनंतत्व. ईश्वर म्हणजे अनंतत्व म्हणजे प्रेम अनंत आहे. मग प्रेमाला जर अनंत ठेवायचं असेल तर कुठल्याही लिमिटलेसनेसनी मर्यादांनी प्रेम कसं होईल संकुचित होईल. तर बाबा म्हणतात की कुठल्याही मर्यादा त्याला घालायच्या नाही. सर्व प्रकारच्या संकुचितपणा जो संकुचितपणा आहे त्या संकुचितपणाने आपलं तुपलं मापलं हे जे आहे ह्यानी काय होतं प्रेम मर्यादित होतं असं असायला नको. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीत हे सांभाळायला पाहिजे पण ते लोकांना उमटत नाही. हिंदुस्थानमध्ये व त्याचप्रमाणे जगाच्या इतर भागातही मानवता ही उछळ आणि अंती असत्य ठरणाऱ्या जाती पंथ राष्ट्रीयता धर्म संस्कृती इत्यादी भेदांमुळे छोट्या छोट्या समूहांमध्ये विभागली जात आहे. बाबा सांगतात की भारतात आणि जगात इतरत्र सुद्धा की काय अगदी न विचार केलेले उथळ जे विचार समजतो आपण जे खोलवर ज्यांचा विचार केलेला नाही उथळ वरवरचे विचार अशा आणि जे विचार असत्य असतात खरे नसतात अशा विचारांमुळे ही मानवता वेगवेगळे जाती पंथ राष्ट्रीयता धर्म संस्कृती अशा वेगवेगळ्या सेपरेटनेसमुळे ह्या विचारांमुळे मानवता वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहांमध्ये विभागली जात आहे. आणि या सीमित समूहांना ग्रुप्सना
भेदजनक अविश्वास व भीती यांचीच चिरकालची सवय असल्याने त्यांच्यामध्ये परस्परात संदेह शत्रुता अगर औदासीन्यास बसत असते आणि हे कायम त्यांच्यामध्ये एक दुसऱ्यांबद्दल भीती किंवा एक दुसऱ्यांबद्दल भेदाची भावना ह्यामुळे एक दुसऱ्यांबद्दल मनामध्ये किंतु शंका संदेह उदासीनता हे सगळ्यांच्या मनात असतं. अरे तो ना म्हणजे मग आपण लगेच क्वेश्चन होतो पण हे चुकीचं आहे. ह्या सर्व प्रकार अज्ञान पूर्वग्रह आणि स्वार्थ यामुळे होतो. हे असं कशामुळे होतं? स्वार्थ असतो. बरेच स्वार्थी हेतू असतात. मग राज्य करण्याचा स्वार्थ हेतू असो स्वतःच्या स्वार्थासाठी असो किंवा त्या पूर्वग्रह असतात पूर्वीचे अनुभव असतात ते सोडून द्यायला पाहिजे. पूर्वी झालं ते झालं आपण सगळे एक आहो हा समानतेचा धागा विसरायला नको. अज्ञान असतं तेवढं लोकांना समज नसते तेवढं त्यांचं शिक्षण नसतं त्यांना विचार नसतो मुद्दाम त्यांना एका प्रकारच्या विचार प्रवाहात कोंडलेलं असतं आणि त्याचाच फायदा घेऊन अशा पद्धतीने त्यांचा दुरुपयोग केला जातो. जो कृत्रिम निराळेपणा हा सर्व प्रकार अज्ञान पूर्वग्रह आणि स्वार्थ यांमुळे होतो. जो कृत्रिम निराळेपणाचे बंध फोडून बाहेर येऊ शकेल व जो जीवनाच्या अविच्छेद्य ऐक्याच्या जाणीवेमुळे प्रभावपूर्ण होईल अशा परस्पर प्रीतीभावाचे पोषण केले तरच अज्ञान पूर्वग्रह स्वार्थ यामुळे घडणाऱ्या उपनिर्दिष्ट अनिष्ट प्रकारास आळा बसू शकेल. आता मी एकेका अवघड शब्दाचा मराठीत अर्थ सांगते तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये लिहून घेऊ शकता. आता हे जे अज्ञान असतं पूर्वग्रह असतं हे कशाचं अज्ञान आहे? आपण वेगळे आहोत हे अज्ञान आहे. हे अज्ञान कशामुळे येतं? अहंकार. अहंकार कशामुळे येते? संस्कारांमुळे वासनांमुळे. आपण सगळे एक आहोत हा भाव कायम तिथे ठेवला पाहिजे. हे जे कृत्रिम पराचे निरनिराळे बंध आहेत बंधन आहे ते फोडून जर कोणी बाहेर येईल तर त्याच्या जीवनाच्या अविच्छेद्य म्हणजे जे वेगळं करता येणार नाही असं असे ऐक्याची जाणीव जी आहे त्या जाणीव त्याची प्रभाव पूर्ण होईल आणि अशा पद्धतीने एकमेकांबद्दल प्रेमभावाचं पोषण केलं तरच हे अज्ञान दूर होईल हे पूर्वग्रह दूर होतील हा स्वार्थ दूर होईल आणि हे असे सगळे उपनिर्दिष्ट म्हणजे वरती नमूद केलेले उपनिर्दिष्ट म्हणजे वरती सांगितलेले शब्द 157 पानावर पहिलीच ओळ आहे उपनिर्दिष्ट म्हणजे वर सांगितलेले. एकदा ह्या भाषेशी तुमची दोस्ती झाली ना की मग तुम्हाला खूप छान मजा येईल हे पुस्तक वाचण्यामध्ये. त्या एकदा एक शब्द अडला तर त्याचा बाजूला पेन्सिल मध्ये अर्थ लिहून ठेवायचा हे असं जवळच ठेवायची पेन्सिल आणि त्याने अर्थ सगळ्यांनी आता ज्यांनी पुस्तकं घेतली त्यांनी जवळ हे लेक्चर ऐकताना एक सोबत पेन्सिल पण ठेवा आणि सॉफ्ट लिहिणारी अशी आणि त्याने लगेच तुम्हाला अडतात त्या त्या शब्दाचे अर्थ लिहून ठेवा आणि तरी अडलं तर विचारू शकता. पार्थिव जगतावरील महान दैवी योजनेमधील समान भागीदार या नात्यानेच नव्हे तर समानत एकाच जीवनाची निरनिराळी रूपे असल्यामुळेही सर्व मानवांचे परस्पर ऐक्य आधीच सांधले गेलेले आहे हे गंभीर सत्य (ब्रॅकेट) हिंदुस्थानात मुबलक कार्यक्षेत्र असणाऱ्या रचनात्मक नेतृत्वामध्ये ध्यानात ठेवावे लागेल. हा संदेश बाबांनी नेता लोकांना दिलाय आणि नेता लोकांच्या बाबतीत बाबांनी सांगितलंय की भारतामध्ये ह्या नेत्यांना रचनात्मक कार्य करण्यासाठी भरपूर मोठं क्षेत्र उपलब्ध आहे जे गंभीर सत्य आहे अंतिम सत्य आहे. ही पार्थिव जगतावरील म्हणजे हे सगळं जोळ्याला दिसणारं स्थूल जगत महान दैवी योजनेमधील समान भागीदार या नात्यानेच नव्हे म्हणजे ही जी मोठी दैवी योजना आहे त्याच्यामध्ये हिंदुस्थान एक समान भागीदार आहे त्या नात्यानेच नव्हे तर समानतः एकाच जीवनाची निरनिराळी रूपे असले हे सगळं म्हणजे एका जीवनाची वेगवेगळी रूप आहेत. सर्व मानवांचे परस्पर ऐक्य आधीच सांगले गेलेले आहे
ऍक्च्युली खरं बघता वास्तविक म्हणजे मुळाशी सगळे एक आहे. सगळ्या मानवाचं ऐक्य ऑलरेडी साधलेलं आहे, त्यामुळे हे एक सत्य आहे. आणि हे सत्य भारतातल्या सगळ्या नेत्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की कुणी वेगळा नाहीये. जर तुम्ही त्या परमात्म्याची आम्ही लेकर आहो असं सगळ्या धर्मात म्हटलेलं आहे, मग तुझं माझं का करता, कशासाठी भांडता, हे चांगलं ते वाईट ते घेतलं पाहिजे ते बंद कशासाठी, हे सगळं पाहिजे, हे सत्य आहे. हे त्या नेत्यांनी लक्षात आणून लोकांच्या मनात बिंबवलं पाहिजे की वेगळं कुणी नाही. आज जो एका धर्मात आहे, आपण आधीच बघितलं आपल्या कर्माच्या हिशोबाने तो जितका हेट करेल लढा देईल तेवढा त्याचा दुसरा जन्म त्याच धर्मात होईल ज्याच्या विरोधात तो लढतोय. आज हिंदू असणारा उद्या मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी कुठल्याही धर्मात जन्म घेऊ शकतो. आज दुसऱ्या धर्मात असलेला माणूस पुढच्या जन्मामध्ये हिंदू धर्मातही जन्म घेऊ शकतो. आज भारतात असेल तर उद्या तो रशिया किंवा युक्रेनमध्येही असू शकतो, किंवा युक्रेनमधला माणूस पुन्हा इथे पण जन्म घेऊ शकतो. आपण जन्म, परंपरा आणि कर्म हे जे भाग एक मधलं सात भागांमध्ये बाबांनी सांगितलं होतं, आणि परवाच एक चार्ट बघितला त्याच्यातही सांगितलं विविध धर्मातील, जातीतील, पंथातील, देशातील मनुष्य असं म्हणून ते एक सर्कल 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 दिलं होतं. एक आत्मा, त्याच्या भोवती संस्कार, त्याच्या भोवती जाणीव, लंबगोलक सारखी, हे तुम्हाला आठवत असेल किंवा आता पुस्तक तुमच्याकडे आले बघू शकाल. तर हे त्या रचनात्मक नेतृत्व पाहिजे की ज्याला हिंदुस्थानमध्ये भरपूर वाव आहे, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावर विशेष भरही द्यावा लागेल. या म्हणजे एकसूत्रीपणा, एकजूट करा, त्यांच्यात थोडाफोडी करू नका. वेगळं नाहीच आहे, सगळे एक आहेत. आणि आपल्या सगळ्यांना हे तत्व माहिती आहे की परमात्मा एकच आहे आणि आत्मा म्हणजे त्याचा अंश आहे. मग दुसरा तुमच्यापासून वेगळा कसा होईल? इवन आपण परमात्म्यापासून वेगळे नाही, आपल्याला सुद्धा त्याच्याशी जर एक रूप व्हायचं असेल, त्याच्याशी जर आपल्याला त्याची भेट घेऊन एक रूप व्हायचं असेल, त्याच्याशी आपलं मिलन व्हायचं असेल, तर आपल्याला सुद्धा आपल्या मनातला हा जो सेपरेटनेसचा भाव आहे की परमात्मा, परमेश्वर माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, हा भाव पहिल्यांदा आपल्याला काढावा लागेल आपल्या मनातनं. तेव्हा आपल्याला त्या परमेश्वराचं दर्शन होईल, त्याच्याशी आपलं मिलन होईल, त्याची ओळख होईल. या गंभीर सत्यास विसंवादी असणारे कोणतेही धोरण लाभदायक किंवा फलदायी होणार नाही. हे जे सत्य आहे, हे महत्व अंतिम सत्य आहे, हे सत्य आहे. आणि या सत्याच्या विरोधातलं तुमचं कुठलंही राष्ट्रीय धोरण लाभदायक होणार नाही, फलदायक होणार नाही, ते अजून तुमच्या राष्ट्राची डोकेदुखी वाढवणार, हे स्पष्ट बाबांनी सांगितलं. जे द्रष्टे आहेत त्यांच्याच हातामध्ये मानवतेचे भवितव्य आहे. द्रष्टे म्हणजे विद्वान, तारतम्य बाळगून, सारासार विचार करून, ह्या सगळ्या गोष्टींचं मनामध्ये ठेवून, खूप दूरदृष्टीने विचार करून जे काम करतील, जे थोड्या कालावधीसाठी, छोट्या हेतूंसाठी, फायद्यांसाठी बघत नाहीत, परंतु जे दूरदृष्टीने विचार करतात, कुठल्याही गोष्टीचे, निर्णयाचे दूरगामी परिणामांचा विचार करतील, मग ते परिणाम त्या समाजावर, त्या राज्यावर, त्या राष्ट्रावर, आंतरराष्ट्रीय, असं पूर्ण त्या गोष्टीचा दूरगामी परिणामांचा विचार करून जो असा विचारपूर्वक कार्य करतो तो म्हणजे द्रष्टा. असे जे द्रष्टे लोक आहेत त्यांच्याच हातात मानवतेचं भवितव्य आहे, असं म्हणून बाबांनी हा संदेश इथे 157 पानावर संपवलेला आहे. कुणाला काही विचारायचंय ह्याच्यामध्ये, प्रश्न, शंका? जय बाबा. डोंगरे साहेब आज जॉईन झालेत का? मधुकर डोंगरे साहेब, हा आता आज प्रार्थना तुम्ही म्हणाल डोंगरे साहेब, आणि आरती सुरेखाताई म्हणणार आहे. वेळ आहे पण मी आपलं सांगून ठेवलं कारण माझं तुमचं बोलणं होऊ नाही शकलं. कार्यक्रमाचं आता वाचनाला बसले मग माझ्या लक्षात आलं आज घेत की नाहीये प्रार्थना कोणाला द्यायची, आरती कोणाला द्यायची. हा जय बाबा. सुभाष, अच्छा डॉक्टर सुभाष जॉईन झालेले दिसतात पुण्यावरनं. जय बाबा. आपण, तुम्हाला काही विचारायचंय का?
नसेल तर मग आपण पुढचा सुरू करूया संदेश. होई हो छान आहे. कुणाला काही विचारायचं नाही असं गृहित धरते मी. मला वाटतं डॉक्टर सुभाष पुण्यावरनं जॉईन झालेत, त्यांचा माईक ओपन आहे, पण तो कदाचित चुकून राहिला असेल असं दिसतंय. पुढचं प्रकरण आहे, म्हणजे तुम्हाला अजूनही त्याबद्दल काही विचारायचं असेल, शंका असेल तर तुम्ही हे करू शकता. अच्छा, सुभाष चोपडे होते, बरं, जय बाबा. ते चांगल्या रचना करतात. चॅटमध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता. आपण पुढचा संदेश सुरू करूया. संदेश नंबर 3 आहे हा, आणि हा नोव्हेंबर 1941 ला हा संदेश दिलेला आहे. नोव्हेंबर 1941. नवयुग निर्मितीच्या पूर्व वेदना, पान नंबर 158. नवयुग निर्मितीच्या पूर्व वेदना. आता नवीन युगाची सुरुवात होणार आहे. जशा प्रसूतीच्या वेदना असतात तसं नवयुग निर्मिती पूर्वीच्या काय वेदना आहेत तर त्या बाबांनी ह्या लेखात सांगितलंय सुंदर पद्धतीने. आणि जे महायुद्ध चालू होत, महायुद्ध 2, दुसरं महायुद्ध, दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 ह्या दरम्यान चाललेलं होतं. 6 वर्ष चालू होत. केवढा प्रचंड त्रासदायक काळ असेल ना तो. तर दुसरं महायुद्ध चालू असताना त्या काळात बाबांनी हा संदेश दिलाय, हे लक्षात घेऊन याला वाचावं किंवा ऐकावं. जागतिक रणकंदनाचे वादळ वाढत्या प्रमाणात उग्र होऊन आता परिसीमेस पोहोचले आहे. 41 साली बाबा सांगतात की आता हाईट ऑफ झाला, आपण म्हणतो त्याची परिसीमा झाली. तर हे जे जागतिक रणकंदन होत, आधी कोण देश कोणाबरोबर होता, मग पुन्हा फुटला, मग पुन्हा ग्रुप वेगळे झाले, मग कोणी कोणाचा साथ दिला वगैरे, हे सगळं तुम्ही वाचलं इतिहासात असेलच. ते हे जे जागतिक रणकंदन चालू होतं त्याचं उग्र स्वरूप झालं आणि ते अगदी त्याची परिसीमा गाठली होती, खूप उच्च ह्याला ते गेलं होतं. या वादळाच्या तीव्रतेचा कळस झाला असल्यामुळे तो सार्वत्रिक ऱ्हासास कारणीभूत होईल. कि हे जे जागतिक वादळ आहे ते इतकं तीव्र झालंय आणि ते इतकं पराकोटीला पोहोचल्यामुळे सगळीकडे ऱ्हास आहे. इकॉनॉमिकल झाला, जागतिक मंदी आली, त्याचे परिणाम दूरवर इतर राज्यांना, इतर राज्यातल्या देशातल्या लोकांना भोगावे लागले. भौतिक सुखाच्या शोधात सर्व प्रकारचा असंतोष भलत्याच प्रमाणात वाढला आहे. निरनिराळ्या लोकांच्या हितसंबंधातील फरक वाढत जाऊन त्यातून संहारक कलह निर्माण झाला आहे. संहारक म्हणजे नाश करणारा, कलह म्हणजे वाद झगडा. की जो वेगवेगळे लोक जे आहेत त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत, प्रत्येकाच्या हितसंबंधातला फरक वाढत जाऊन एक वाद निर्माण झालेला आहे, कलह झालेला आहे. व्यक्तीपर व सामाजिक विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या बाबतीतला मानवाचा प्रयत्न विफल झाला आहे. बाबा इथे सांगतात की वैयक्तिक स्वतःचं पर्सनल लेव्हलवर किंवा समाजाच्या प्रश्नाची जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्याकरता मानवाने जे जे प्रयत्न केले ते सगळे फोल ठरले, अनसक्सेसफुल झाले. हे बाबा सुनीता ताई, हा, व ही विफलता म्हणजे ते अनसक्सेसफुल झाले, हे अयशस्वी झाले, ही विफलता स्पष्टपणे ध्रुगोचर होत आहे. ध्रुगोचर होत आहे म्हणजे दृष्टीला येत आहे. हे जे विफलता आहे, नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, हे कसं दिसून येत आहे, आता डोळ्याला दिसतंय. आपल्या प्रश्नांची विधायक व निर्मितीक्षम रीतीने सोडवणूक करण्यात मानव जातीची असमर्थता दिसून आहे. आपले जे प्रश्न आहेत समाजाचे, वैयक्तिक, त्या सगळ्या प्रश्नांची योग्य रीतीने, विधायक रीतीने, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आणि त्याच्यातनं काही नवीन चांगलं निर्माण करण्याच्या पद्धतीने त्याची सोडवणूक करण्यामध्ये मनुष्य असमर्थ झालेला आहे. मानवाचे मूलस्वरूप व त्याच्या जीवनाचे ध्येय याविषयीचे करुणास्पद अज्ञान हेच या असमर्थतेच्या मुळाशी आहे. पान नंबर 159. मानवाचं मूलस्वरूप आणि त्याच्या जीवनाचं ध्येय, मानवाच्या जीवनाचं ध्येय काय आहे? खर तर हे शरीर हे आत्म्याचं एक साधन आहे, माध्यम आहे. कशासाठी?
त्या जो आत्म्याचं मूळ स्वरूप आहे, आत्म्याचं मूळ स्वरूप काय आहे, परमात्मा। त्या परमात्म्याशी परत मिलन होणं, त्या परमात्म्याला बघणं, ईश्वरी साक्षात्कार होणं हे त्याचं ध्येय आहे। पण त्याविषयी बाबा सांगतात करुणास्पद अज्ञान, नाही त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव आहे। मूळ स्वरूप म्हणजे आपण सगळे एक आहोत, त्या एकाच परमात्म्या, प्रत्येक जण सांगतो की ईश्वर एक आहे, मग त्या एकाच परमात्म्याचे आपण सगळे अंश आहोत। आत्मा अनंत आहे, तो विभागता येणार नाही, म्हणजे आपण सगळे एक आहोत ही भावना। हा आणि त्याचं ध्येय की पुन्हा आपल्या सगळ्यांना त्या परमात्म्यात विलीन व्हायचंय, मूळ स्वरूपाला परत जायचंय, त्याची ओळख करून जायची, हे आपलं जीवनाचं ध्येय आहे। इथे एखाद्या राज्यावर किंवा राष्ट्रावर अधिराज्य गाजवणं, दुसऱ्या राज्याला त्याच्याशी युद्ध करून त्याला नमवणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे का? नाही। पण बाबा सांगतात ह्याबद्दलच अज्ञान आहे, आणि त्या अज्ञान कसं करुणास्पद आहे, करुणा वाटते, कीव वाटते। हे लोक जेव्हा इतक्या क्षुद्र हेतूंसाठी लढतात, आपसात भांडतात आणि आपलं मूळ स्वरूप विसरतात, आपलं मूळ ध्येय विसरतात, तेव्हा त्यांचं हे जे अज्ञान आहे ते अगदी कीव करण्यासारखं आहे। आणि हे जे मानवाचे सगळे प्रश्न आहेत किंवा प्रश्नाची सोडवणूक त्याला करता येत नाही, त्याच्या मुळाशी हे जे करुणास्पद अज्ञान आहे तेच त्या मानवाची जी असमर्थता आहे प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये, त्याच्या मुळाशी हे अज्ञान आहे। प्रकाश आणि अंधार यांच्या शक्तीमध्ये आज जगात लढा होऊन राहिला आहे। एका बाजूला बेगुमान लोभ, अनियंत्रित द्वेष आणि सामर्थ्याची हाव यांच्या द्वारा स्वार्थी लोक स्वतः करता सुख मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। हे समजून सांगायची गरज नाही, छान समजतंय की आता तो अमर्याद लोभ, आणि माणसाला कधी कळत नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा सतर्क राहायला लागतं। अनियंत्रित द्वेष, तो कधी नागासारखा फडा काढेल त्याचा भरोसा नाही। सामर्थ्याची हाव, सामर्थ्य अगदी छोट्या स्तरापासून तुम्हाला दिसून येईल की त्याची किती हाव असते, लोभ असतो लोकांना। आणि ह्या सगळ्याच्या द्वारा स्वार्थी लोक काय करतात, स्वतःसाठी सुख मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। जीवनाचं खरं ध्येय ते जाणत नाही, आणि त्यामुळे ते संस्कृतीच्या सर्वात खालील पायरीपर्यंत घसरले आहेत। जीवनाचं ध्येय काय आहे? हे सगळं माया जमवणं हे जीवनाचं ध्येय आहे का? हे बंगला, गाडी, नाव, लौकिक हे जीवनाचं ध्येय आहे का? यात गुरफटून जाऊच नका। जीवनाचं ध्येय त्या ईश्वराला बघणं, त्याच्याशी एकरूप होणं, आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप जाणं, आणि जे आपलं मूळ ठिकाण आहे, आपलं माहेर आहे असं म्हणा परमात्मा, तिथे जाणं पुन्हा आणि आनंद आनंदात विलीन होणं हे आपलं ध्येय आहे। पण ते आपण विसरून जातो आणि अत्यंत खालच्या पायरीपर्यंत आपण घसरतो। त्यांनी आपल्या शिवात्म्यास निर्जीव भूतकालातून आलेल्या व प्रतिक्षणी विदीर्ण होत असलेल्या विधींच्या ढिगारात पुरून टाकले। त्यावेळेसचा काळ कसा होता? विधी, रूढी अत्यंत क्लिष्ट आणि कचकट पद्धतीने चालू होत्या संपूर्ण विश्वामध्ये। तर बाबा सांगतात ह्या शिवात्मा जो आहे, जो आपला जीवात्मा आहे, त्याने आपल्या शिवात्म्याला हा जो निर्जीव भूतकाल भूतकाल आहे, तो बाबांनी सुंदर शब्द कसा आहे, तो निर्जीव आहे। त्या भूतकाळामध्ये जीव आहे, आता तो भूत आहे, शब्दातच सगळं काही आलं, तो जिवंत नाहीये, तो मृत आहे। अशा मृत भूतकाळातून आलेल्या आणि प्रत्येक क्षणाला विदीर्ण जीर्ण होत असलेल्या जे विधी आहेत, अशा विधींच्या ढिगारात त्यांनी स्वतःला पुरून टाकलेले आहे, स्वतःच्या शिवात्म्याला। म्हणजे बाबा जे सांगतात त्या विधींमध्ये काही नाहीये, ते विधी कसे आहेत, क्षीण झालेले आहेत। मग तो कसलाही विधी असो, वेगळं सांगायची गरज नाही। अशा कुठल्या कुठल्या विधींसाठी सध्या किती भांडणं चालू आहेत राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय स्तरावर, ते सगळे कसे विधी आहेत, जीर्ण झालेला आहे। तो विधी केला म्हणून परमात्मा मिळणार आहे किंवा मिळणार नाही असं आहे का? बिलकुल नाहीये।
मग त्या अशा क्षीण जीर्ण झालेल्या विधींसाठी ते भांडतात आणि त्याच्या खाली आपल्या शिवात्म्याला परमात्म्याला गाडून टाकलेलं आहे त्यांनी. भौतिक सुख आणि मर्यादित कल्पना यांच्या पगड्यामुळे त्यांना आपल्या ईश्वरीय ध्येयाचे विस्मरण झालेले आहे. विस्मरण म्हणजे विसरून गेलेले आहे. ईश्वरीय ध्येय ते विसरून गेले. कशामुळे? भौतिक सुख आणि मर्यादित कल्पना ते वाट चुकले आहेत. त्यांच्या अंतःकरणात द्वेष दुष्टपणा यांचे थैमान चालू आहे. दुसऱ्या बाजूने काही लोक हे असे पण काही लोक आहे पण काही एक कविता होती भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले. परदास्यांची बेडी होती पायी तवजे धवा पुत्र शहाणे तुझे रंगले संसारी ते धवा काही वेडी मुले तयांची भरकुट गेली मने क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे. मदांध सत्ता निर्दयतेने टाकी त्या चिरडुनी हासत चढले फासावरी ते गीता करी घेऊनी. तुम्ही सगळ्यांनी ही कविता वाचली असेल लहानपणी किती येते ते मला ते आठवत नाही पण कविता आठवते. तर तशी जशी तिथे जे स्वातंत्र्यासाठी लढणारे आहेत त्यांना त्यांनी वेडी मुलं म्हटलं होतं. भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले की हे तुला अगण्य अमर्याद भरपूर पुत्र आहेत जे शहाणे लाभले पण काही वेडी मुलं आहेत. तर तसं बाबांनी इथे सांगितलं की आधी जे सांगितलं की जनरल पब्लिक मासेस जास्त करून लोक हे अशा प्रकारे भौतिक सुखाच्या मागे आहेत आणि त्यांना खरं ध्येय जीवनाचं आत्म्याचं खरं स्वरूप ते विसरलेले आहेत. परंतु पुढे बाबा सांगतात आणि ते काय करतायत ते कसे विधींच्या ढिगाऱ्यामध्ये सगळ्या शिवात्म्याला त्यांनी आपल्या पुरलेलं आहे हे सगळं बाबांनी सांगितलं. दुष्टपणा हावरटपणा द्वेष स्वार्थ ह्याचं थैमान कसं त्यांनी घातलेलं आहे. पण त्याच वेळेला बाबा सांगतात दुसऱ्या बाजूने काही लोक नुकसान आणि दुःख सहन करून त्यागयुक्त आणि धैर्यशाली कृतीच्या द्वारा धैर्य पण पाहिजे. चुकीच्याला चूक म्हणणं हे चूक नाही ते धैर्य आहे. वाईटाला वाईट म्हणणं हा अहंकार नव्हे ते धैर्य आहे. तुमची चूक समोरच्याला चूक दाखवून देणं म्हणून महात्मा गांधी सांगितलं अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो. तसंच की इथं हे धैर्य पाहिजे ते जीवन कसं त्यागयुक्त पाहिजे. आधी स्वतः काहीतरी त्याग केला पाहिजे. अशी काही लोक आहेत की जे स्वतः नुकसान सहन करतात दुःख सहन करतात आणि त्यागयुक्त आणि धैर्यशाली कृतीच्या द्वारे आपल्या शिवात्म्यास अनावृत्त करत आहे. अनावृत्त म्हणजे उघड करत आहे. काही लोक त्या शिवात्म्याला गाडत आहे विधींच्या खाली स्वार्थाच्या खाली द्वेषाच्या खाली तर काही लोक त्याच शिवात्म्याला धैर्यशील कृतीद्वारे स्वतः नुकसान सहन करून दुःख सहन करून अपमान सहन करून ते त्या शिवात्म्याला उघड करत आहे अनावृत्त करत आहे. म्हणून ते मला एकदम कविता आठवले की हे मासेस जे आहे ते एकीकडे पण काही लोक थोडे लोक आहे ज्यांना वेडे लोक म्हणू शकतो आपण जगरहाटीच्या दृष्टीने खरी वेडे नाही की कारण त्यांना खरा मार्ग कळलाय. आत्म्याचा मूळ हेतू खरा आत्म्याचं स्वरूप त्यांना जाणून घ्यायचंय. जीवनाचं खरं ध्येय जे आहे त्या ध्येयाप्रत त्यांना जायचंय अशी ही लोक आहेत. मग त्यांचं आचरण कसं असतं धैर्यशील असतं त्यागशील असतं नुकसान आणि दुःख सहन करून ते आपल्या शिवात्म्याला उघड करतात. हल्लीचे युद्ध मानवास म्हणजे त्यावेळेसचं महायुद्ध हल्लीचे युद्ध मानवास धैर्य सहनशीलता आणि त्याग यांचे धडे शिकवत आहे. हे जे दुसरं महायुद्ध झालं त्याच्याबाबत बाबा सांगतात की ते युद्ध काय शिकवतंय माणसाला धैर्य पेशन्स. आजकाल बघतो आपण लोक फार उतावीळ झालेले असतात एन्झायटी लेवल वाढलेली आहे सगळ्यांची. सहनशील पाहिजे त्याग पाहिजे ह्याचं धड हे सगळं कुणी शिकवलं दुसऱ्या महायुद्धाने मानवतेला शिकवलं. कसं ते जे स्वातंत्र्य सेनानी होते सेवाभावी संस्था होत्या त्यांनी अशा प्रकारचं जीवन अवलंबलेलं त्यावेळेला आपल्याला बघता येतं.
आता 159 पानावर तिसरा पॅरेग्राफ शेवटचा, मानव जातीतील स्वार्थाचा रोग नाहीसा होण्याकरता अत्यंत जालिम आणि सर्वांना लागू पडणाऱ्या उपायाची आवश्यकता आहे. बाबा सांगतात हा जो स्वार्थाचा घणेरडा रोग मानवाला लागलेला आहे, त्याची इतकी रूप आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तो पसरलेला आहे. कुठेही छोट्या मोठ्या गोष्टीत तुम्हाला तो दिसून येईल, माझं तुझं, छोट्या छोट्या अगदी पिटी मॅटर्स. तर बाबा सांगतात हा जो स्वार्थाचा रोग आहे, महारोग, तो उखडून टाकण्यासाठी, तो बरा करण्यासाठी जालिम औषधाची गरज आहे. आणि आपण बघतो की बऱ्याचदा एखादा सत्शील माणूस असेल तर त्याच्या आयुष्यात वाईट घटना होते आणि मग सगळ्यांना वाटतं अरे हा अध्यात्म मार्गात इतका चांगला चालणारा माणूस, किंवा नारायण महाराज त्यांचे आई वडील गेले. मग हे जे आहेत हे सगळे जालिम उपाय असतात, त्या परमेश्वराने पुन्हा तुम्हा सतमार्गावर, अध्यात्माच्या मार्गावर आणण्यासाठी केलेले. मानव जातीतील स्वार्थाचा रोग नाहीसा करण्याकरता अत्यंत जालिम आणि सर्वांना लागू पडणाऱ्या उपायाची आवश्यकता आहे. या स्वार्थरूपी वृक्षाची, म्हणजे झाडाची, या स्वार्थरूपी वृक्षाची मुळे इतकी खोल गेली आहेत की तो मुळासकट उपटायचा असेल तर त्यावर सर्व बाजूंनी प्रहार करावा लागेल. अनेक बाजूंनी त्याच्यावर अवमान, त्याचं फिजिकल, त्याचा फायनान्शियल, अशा वेगवेगळ्या प्रकारे, फॅमिली, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर प्रहार करावे लागतील. तेव्हा तो स्वार्थाचा महावृक्ष उन्मळून पडायला मदत होईल. एकदा स्वार्थ नष्ट झाला म्हणजे खरी शांती व सुख यांचा स्वाभाविक उदय होईल. आपण आज बघतोय समाजामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये, परराष्ट्रामध्ये, मग तो सत्तेचा स्वार्थ असो, पदाचा स्वार्थ असो, पैशाचा स्वार्थ असो आणि कसला स्वार्थ असो, तो पराकृतीला पोचलेला आहे. जेव्हा हा स्वार्थ बाबा सांगतील नष्ट होईल, हा स्वार्थ नष्ट मुळात सकट उपटायचा असेल तर त्याच्यावर जालिम उपाय करावा लागेल. हा स्वार्थ एकदा नष्ट झाला की मग खरी शांती आणि सुख यांचा स्वाभाविक नॅचरल उदय होईल. खरी शांती, खरंच आहे हे सगळ्या गोष्टी नसतील तर किटकिटेच नसतील ना, मग शांती, स्थैर्य, सुख यांचा उदय होईल. आत्मदान पर प्रेमात उत्पन्न होणारी शांती, आत्मदान अशा प्रेमात उत्पन्न होणारी शांती आणि सुख चिरकाल टिकणारी असतात, कायम टिकणारी असतात. आपल्या अंतःकरणात महत्वाचे पूर्ण परिवर्तन घडवून आणण्यास लागणारे धैर्य आणि कळकळ यांची जोड मिळाली तर अत्यंत पापी मनुष्य देखील मोठा सत्पुरुष बनू शकतो. कि बाबा सांगतात अगदी पापी असेल एखादा, खूप पापी, महान पापी असेल, पण त्याच्या अंगी जर धैर्य असेल, कसलं धैर्य, हे सगळं स्वार्थ निपटून टाकण्याचं धैर्य, परमेश्वराशी एकरूप होण्याचं, आत्मदान पर त्याग करण्याची कळकळ जर त्याच्यामध्ये असेल, खरी कळकळ असेल ईश्वराला मिळण्याची, तर अत्यंत पापी मनुष्य देखील मोठा सत्पुरुष बनू शकतो. म्हणजे मुळासकट अति त्याला खोलवर उपाय करायला पाहिजे, दृढतेने करायला पाहिजे. वरवर थातुमातुर एवढंस करून काही होत नसतं. सध्याची संहारक अंधाधुंदी, म्हणजे त्यावेळेसची दुसऱ्या महायुद्धाची सध्याची संहारक अंधाधुंदी सर्व जगभर पसरेल, हे बाबा सांगताहेत. त्यावेळी 41 साली बाबा सांगतायत आणि महायुद्ध संपलं 45 साली. तर बाबा सांगतात, त्यावेळेस बाबांनी हिंट दिली होती की ही जी विनाशक अंधाधुंदी आहे ती जगा सगळ्या, त्यावेळेस 41 मध्ये काही राष्ट्रांपुरती ती मर्यादित होती, पण बाबा सांगतात की काही कालाने ती सगळ्या जगभर पसरे, परंतु त्यानंतर बराच काल पर्यंत युद्ध होणार नाही. अत्यंत महत्वाचं, बाबांनी 41 साली सांगितलं की हे जी अंधाधुंदी आहे ती जगभर पसरेल, आणि तसंच झालं. 45 पर्यंत महायुद्ध चाललं, दुसरं महायुद्ध, पण त्यानंतर बाबा सांगतात की खूप काळ पर्यंत युद्ध होणार नाही. पुढे येणाऱ्या सुखाच्या विशाल कालखंडा करता आजच्या येऊन जाणाऱ्या हाल अपेष्टा सहन करणे उचित आहे. की बाबा सांगतात की पुढे मोठा कालखंड सुखाचा येणार आहे,
असा पुढे येणाऱ्या सुखाच्या कालखंडा करता आताच्या ज्या हाल अपेष्टा आहेत त्या सहन करणं योग्य आहे. हल्लीच्या अंदाधुंदी मधून काय निघेल, तिचा शेवट कसा होईल, ह्या अंदाधुंदीचा शेवट एकाच रीतीने होऊ शकतो. मानव जाती सर्व प्रकारांची किळस येईल. आणि तसंच झालं की तो जो अणुबॉम्ब दोन पडले त्यानंतर सगळे शहारले, घाबरले, भयंकर भीती आजपर्यंत सगळ्यांच्या हृदयात आहे. नाहीतर आता जे आपण बघतो रशिया आणि युक्रेनचं युद्ध, तर एक परिस्थिती अशी वाटली की आता महायुद्ध पेटते. त्या दोघांना थांबवण्याऐवजी, कारण युक्रेन शेवटी रशियाचाच भाग होता, बट नॅचरल त्यांना वाटणार की आपण त्यांना परत आपल्या सामर्थ्याखाली घ्यावं. मग अशा वेळेस दुसऱ्या बाजूने पडतं घेऊन काय नाही, विनाश झाला, लोकांचं नुकसान, संपत्तीचं नुकसान. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांकडनं मदत करून पुन्हा राष्ट्र उभारू शकाल, राष्ट्रभक्ती म्हणून ते ठीक असेलही, परंतु जेव्हा दुसरे राष्ट्र एक एक त्याच्यात आगीत तेल ओतणं, ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर असं वाटायला लागलं की आता पुन्हा महायुद्ध होतोय का. पण कुठे ना कुठे प्रत्येकाला त्या अणुबॉम्बची भीती होती. नागासाकी आणि हिरोशिमाची भीती प्रत्येकाच्या हृदयात जिवंत अजूनही आहे. तर बाबा सांगतात की अशा अंदाधुंदी, त्यावेळेस बाबांनी 41 मध्ये सांगितलं, ह्या अंदाधुंदीचा शेवट एकाच पद्धतीने होईल, म्हणजे ही इतका पराकोटीला पोहोचेल. तसंच झालं की पुढे मानवाला त्याची किळस येईल, हे सगळं भांडणं, तंटा, ह्याची घृणा त्याला होईल. आणि आज आपण बघतो की राष्ट्र राष्ट्रातून लोक रस्त्यावर उतरले शांतीचा संदेश घेऊन, महायुद्ध होऊ देऊ नका, युद्ध होऊ देऊ नका म्हणून. मानव जातीस या सर्व प्रकारांची किळस येईल. वासना, कलह म्हणजे भांडण तंटा, व द्वेष यांची मानवास घृणा होईल. लोभ आणि द्वेष इतक्या कोटीस पोहोचतील की मानवास त्याचा कंटाळा येईल. आज शांतपणा, किती साम्राज्य केलं. इंग्लंडच असं म्हणत होते की ह्यांच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही. किती देशांवर त्यांनी राज्य केलं, पण एक परिस्थिती आली की दे आर नो कंटेंट. तर बाबांनी सांगितलं की शेवटी त्या लोभाचा सुद्धा त्या मानवास कंटाळा येईल. आजच्या समस्या, आणि तसं झालेलं आपण बघतोय पुढे, आजच्या समस्यापूर्ण परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग निस्वार्थपणा हाच होय. आजच्या काळातही 2022 लाही हाच उद्देश महत्वाचा आहे, हाच उद्देश लागू पडतो. आजही जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नातून मार्ग काढण्याचा एकच उपाय म्हणजे निस्वार्थपणा. प्रत्येकाने निस्वार्थी व्हावं, आपोआप प्रश्न सुटतील. समानतेचा भाव मनात ठेवावा, लक्षात घ्यावा, आणि त्या भाव ठेवून सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करायचा प्रयत्न करावा. आपलं अंतिम ध्येय काय आहे, हे जीवन कशासाठी आहे, आत्म्याचं मूल स्वरूप काय आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही योजना आखा. सगळं कल्याणच कल्याण होईल, गरिबांपर्यंत त्या आपोआप पोहोचतील. आजच्या परिस्थितीतून, समस्यापूर्ण परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग निस्वार्थपणा हाच होय. सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीचा एकच मार्ग खुला आहे, उघडा आहे, आणि तो म्हणजे द्वेष टाकून प्रेम करणे. जो तुमच्याशी भांडतो, जो तुमचा अपमान करतो, कारण नसताना तुमचा द्वेष करतो, जास्त त्याच्याशी प्रेमाने बोला. हा द्वेष टाकून प्रेम करणे, वासना टाकून दान करणे. हाव, मला सगळं हवंय, मग ते 5 असो, 10 असो, 15 असो, 20 असो, ती हाव ठेवू नका, त्यापेक्षा दानाची वृत्ती ठेवा. आक्रमण टाकून सेवा करणे, दुसऱ्यावर आक्रमण करण्याऐवजी त्याची सेवा करणे, या जर गोष्टी केल्या तर आजच्या सगळ्या समस्यांचा हा उपाय आहे. आज ज्या समस्या आहेत सगळ्यांपुढे, त्या काळातही होत्या, आणि त्या सगळ्या सोडवण्याचा एकच मार्ग बाबांनी सांगितलाय, अत्यंत जो जालिम उपाय किंवा सुंदर उपाय आहे, आणि खरंच हा महत्वाचा आहे. द्वेष टाकून प्रेम करणे, वासना टाकून दान करणे, आक्रमण टाकून सेवा करणे. पुढचा पॅरेग्राफ पान नंबर 160 वर आपण आहोत. तीव्र दुःखातून विशाल ज्ञप्ती निर्माण होईल. आता ज्ञप्ती म्हणजे काय, ज्ञप्ती म्हणजे बोध. बोध सगळ्यात सुंदर शब्द आहे. म्हणजे काय असतं, तिथे ज्ञान पण असतं, जाणीव पण असते, भान पण असतं, आणि त्यातनं बोध पण झालेला असतो. म्हणजेच
ज्ञान असतं पण ते अनुभूतीपूर्वक ज्ञान असतं, ज्याला प्रज्ञा म्हणता येईल, ते म्हणजे ज्ञप्ती. हा सुंदर शब्द आहे की या एका ज्ञप्ती शब्दात बऱ्याच गोष्टींचं मिश्रण एकत्र आहे. फक्त ज्ञान नाही, फक्त प्रज्ञा नाही, तिथे बोध पण आहे. तीव्र दुःखातून म्हणजे खूप जास्त दुःखातून विशाल ज्ञप्ती म्हणजे बोध निर्माण होईल. तीव्र दुःखाचा अनुभव हा जेव्हा संत्रस्त मानवास जागृत करून खऱ्या ज्ञानाच्या उपासनेस प्रेरणा देतो, तेव्हाच त्या अनुभवातील हेतू पूर्ण होऊन त्यातील सार फलद्रूप होते. हे दुःख का येतं वाटायला की त्यातनं माणसाने काहीतरी शिकावं, त्याला आत्म्याचा बोध व्हावा, या जीवनाचं महत्व, या शरीराचं महत्व कळावं. जी खरी ज्ञानाची उपासना आहे त्या ज्ञानाच्या, खऱ्या ज्ञानाच्या उपासनेस तो प्रेरित व्हावा. म्हणून हा जो संत्रस्त म्हणजे त्रासलेला माणूस आहे त्याला जागृत करून त्याला खऱ्या ज्ञानाच्या उपासनेसाठी प्रेरणा देतो, तेव्हाच त्या अनुभवातील म्हणजे हा हे जे क्लेशदायक अनुभव असतात, दुःख असतात, ते कशासाठी वाटायला येतात की तो एक जालिम उपाय असतो त्या झोपे लावून जाग करण्यासाठी, जीवनाचा खरा हेतू समजावण्यासाठी, आत्म्याचं खरं स्वरूप समजावण्यासाठी असतं. आणि जेव्हा त्या दुःखातून असा ज्ञानाचा उदय होईल तेव्हाच त्या अनुभवाचा हेतू पूर्ण होतो आणि त्या अनुभवाचं जे सार आहे ते फलद्रूप होतं. आता त्यावेळेला आपण बघतो की अशीच परिस्थिती होती की सगळीकडे कॅओस होता. तसंच एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनातही असतो. आपण कितीतरी बघतो बाबा प्रेमी म्हणतात की बाबांकडे येऊन तर कष्ट आहे, परीक्षा द्यायची आहे. कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचा पती गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचं काय गेलाय. पण ते कशासाठी की ह्या सगळ्या मोहजालातून आपल्याला जागृत करण्यासाठी बाबा ते जालिम उपाय करतात. भौतिकदृष्ट्या तुमचा नुकसान असेल पण आध्यात्मिक दृष्ट्या तो फायदा असतो. अभूतपूर्व यात, अभूतपूर्व म्हणजे कधी न होणाऱ्या खूप असामान्य अशा अभूतपूर्व यातना म्हणजे कष्ट, त्रास. अभूतपूर्व यातनांमधून अभूतपूर्व आध्यात्मिक सार निघेल. सत्याच्या अधिष्ठानावर जीवनाची रचना करण्याकरता या यातनांची मदत होते. आणि त्यावेळेला खूपच विश्वाने इतक्या यातना भोगल्या दुसऱ्या महायुद्धाच्या की त्या सांगण्याच्या पलीकडे आहेत. त्या अशा अभूतपूर्व यातनामधून अभूतपूर्व आध्यात्मिक सार निघेल आणि सध्याच्या अधिष्ठानावर जीवनाची रचना करता या यातनांची मदत होते. सार्वत्रिक दुःख मानव जातीस आपल्या आध्यात्मिक इतिहासातील परिवर्तन बिंदूकडे धाव घेण्यास प्रेरणा देईल. जे सगळीकडे दुःख पसरलं की ते दुःख मानव जातीला काय करेल की जो इतिहास आहे अध्यात्माचा त्यातला जो बदलाचा बिंदू आहे, परिवर्तन बिंदू आहे, तो त्याचा येऊन ठेपला समजायचा आणि मग त्या आध्यात्मिक परिवर्तनाकडे तो मानव धाव घेईल आणि आध्यात्मिक मार्गावर चालायला त्याला प्रेरणा देईल, स्फूर्ती देईल. तो काल अगदी जवळ आला आहे हे बाबा 41 सांगतात. आणि त्यावेळेस बाबांनी सांगितलं असा काळ जवळ आलाय म्हणजे बरोबर आहे, 45 युद्ध संपलं आणि नंतर आपण बघतो युनोची स्थापना झाली आणि वगैरे वगैरे बरंच कसं काय काय झालं ते. हल्लीच्या यातनांमुळे मानवांच्या परस्परा संबंधाविषयीचे खरे ज्ञान जागृत होण्याचा काळ जवळ आला आहे. की त्यावेळेस तर बाबा सांगतात 41 की आताचं जे काही त्रास आहे, यातना आहेत मानव जातीला सहन कराव्या लागणाऱ्या, त्याच्यामधून पर ह्या मानवाला आपलं एकमेकांविषयीचं जे खरं ज्ञान आहे म्हणजे आपण सर्व बंधू भगिनी ही भाव त्यावेळेला उत्पन्न झालेला आहे इतरांकडे. मग त्याच्यामध्ये जे लोक कामी आले त्यांच्यासाठी आजपर्यंत लोक ती मेणबत्त्या वगैरे लावून त्यांचं ते स्मृती दिन साजरा करतात. कशासाठी? की त्या आत्म्यांना शांती देण्यासाठी किंवा असं परत घडू नये याच्यासाठी. आपसामध्ये प्रेमभाव उत्पन्न राहावा, आपुलकीची भावना उत्पन्न व्हावी ह्यासाठी. तर बाबांनी सांगितलेलं आहे त्यावेळी 41 मानवाच्या परस्परा संबंधाविषयीचे खरे ज्ञान जागृत होण्याचा काळ जवळ आला आहे. मानव जातीवर कोसळलेल्या संकटाच्या खऱ्या कारणांची प्रांजळपणे व निर्भयपणे मीमांसा करण्याची आणि सद्वस्तूच्या नवीन अनुभवाचा शोध करण्याची
हीच वेळ आहे. सद्वस्तू म्हणजे ईश्वर, प्रांजळ म्हणजे प्रामाणिकपणे, निर्भयपणे म्हणजे निडरपणे, मीमांसा म्हणजे समीक्षा. आता सगळ्यांकडे पुस्तक आहे म्हणून मी एक एक शब्दाचा असा जमेल तिथे, नाही विसरणार तिथे अर्थ सांगते. कि मनुष्य जातीवर हे जे संकट कोसळलेलं आहे त्याची खरी कारणं काय आहेत, त्याची प्रामाणिक तुम्ही उहापोह करा आणि त्या अनुभवातून नवीन शिकण्याची, नवीन शोधण्याची हीच वेळ आहे असं बाबा सांगतात. आत्मा शाश्वत आणि सत्य आहे. आत्मा कसा आहे? नश्वर नाहीये, तो कधी नष्ट होत नाही, तो अनंत आहे, अमर्याद आहे, तो सत्य आहे. हे जाणणं म्हणजे कधीही फिक्या न पडणाऱ्या आनंदाचे वारसदार होणं. हे जर तुम्हाला कळलं की हा आत्मा अमर्याद आहे, तू मी हे त्याचं विभाजन होऊ शकत नाही, तो शाश्वत आहे, तो नश्वर नाहीये, नाशवंत नाहीये, तो अमर आहे, हे जर तुम्हाला कळेल तर हळूहळू तो जो शाश्वत अनंत आनंद आहे त्या असा कधीही फिकं न पडणारा आनंद, कधीही न घटणारा अशा आनंदाची प्राप्ती तुम्हाला, असं ज्ञान तुम्हाला मिळण्याला सुरुवात होईल, त्याला उशीर होणार नाही. अशा आनंदाचे वारसदार होणे होय. स्वतःच्या जीवात्म्याशी ऐक्य पाहून, सॉरी स्वतःच्या शिवात्म्याशी ऐक्य पाहून हे ज्ञान मिळवण्यास आता मुळेच विलंब व्हावायच नको असं बाबा 41 साली सांगतात. की आपण काय आहे? जीवात्मा आहे. आपण बघितलेलं जीवात्मा, परमात्मा आणि शिवात्मा. हा जो शिवात्मा आहे त्याच्याशी एकरूप होऊन ते अगाध ज्ञान मिळवायला आता उशीर व्हायला नको असं बाबा सांगतात. शिवात्म्याशी ऐक्य पावल्यावर मनुष्याला सर्वत्रांमध्ये अनंत आत्माच दिसतो व तो अहम बुद्धिनिष्ठ जीवनाची मर्यादितता तोडून मुक्त होतो. हे जे जीवन आहे ते कसं आहे? अहंकारयुक्त आहे, बुद्धिनिष्ठ आहे. असं जे जीवन आहे त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या तोडून तो आत्मा मुक्त होतो आणि त्या आत्म्याला जेव्हा तो शिवात्म्याशी ऐक्य पावतो तेव्हा त्या आत्म्याला दिसतं की आत्मा अनंत आहे, सर्वभूताठाई तोच आहे. म्हणजेच जेव्हा त्याला गॉड रिअलायझेशन होऊन तो सद्गुरु होतो तेव्हा त्याला दिसतं की अरे मी तर सर्वांमध्ये आहे आणि सर्व माझ्यामध्ये आहेत. आतापर्यंत जो तो स्वतः, त्याला स्वतःचा जीवात्म्याचा सगळा प्रवास पण दिसतो. जेव्हा तो शिवात्मा होतो, तो जीवात्मा जेव्हा परमात्मा पदापासून शिवात्मा होतो तेव्हा त्याला त्याचा जीवात्मा पदाचा जो प्रवास आहे तोही दिसतो आणि मग तो म्हणतो अरे हा तर सगळा असत्य होता, सत्य हे आहे, मी पूर्वीही असाच होतो, आताही असाच आहे आणि चिरकाल असाच राहणार आहे. हा जो माझ्या जीवात्म्याचा सगळा प्रवास मी बघतो तो एक भास होता, ते एक असत्य होत, हे त्याला उलगडत. व्यक्तिगत जीवात्म्याने आपल्या सर्व व्यापक परमात्म्याशी असलेल्या ऐक्याचा अनुभव संपूर्ण जाणीवेने घेतला पाहिजे. म्हणजे मजुबी अवस्थेत तो होणार नाही, त्यासाठी सद्गुरु अवस्थाच प्राप्त झाली पाहिजे. बाबा सांगतात की हा जो व्यक्तिगत जीवात्मा आहे, पर्सनलाइज सोल, व्यष्टिमन त्याला म्हटलंय, समष्टिमन आणि व्यष्टिमन, आपलं आहे ते व्यष्टिमन आहे, सद्गुरु आणि परमात्म्याचं आहे ते समष्टिमन म्हणजे युनिव्हर्सल माइंड. तर ह्या व्यक्तिगत जीवात्म्याने जो परमात्मा आहे, जो सगळ्यांमध्ये आहे, अशा सर्व व्यापक परमात्म्याशी जे आपलं ऐक्य आहे, आपण त्याचाच एक भाग आहे, हा अनुभव प्रत्येक जीवात्म्याने घेतला पाहिजे आणि तो पण संपूर्ण जाणीवेसह. केवळ परमात्म्याचं दर्शन झालं आणि एकरूप राहिलात आणि जाणीव जर आली नाही तर ती मजूक अवस्था होईल, पण जाणीवेसह हा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. या पुराण सत्याने म्हणजे अत्यंत जुन्या सत्याने प्रकाशित होऊन मानवाच्या जीवनास नवीन दिशा लागेल आणि आपल्या दैनिक व्यवहारामधील त्यांच्या शेजाऱ्याबद्दलच्या दृष्टीने दृष्टिकोनामध्ये पुनर्घटना घडून येईल. जेव्हा असं होईल त्याला कळेल की आत्मा अनंत आहे, आपण सर्व एकच आहोत,
त्या परमात्म्याचीच लेकळं आहोत, त्याचाच अंश आहे. असं जेव्हा होईल तेव्हा तो शेजाऱ्याशी भांडणं सोडून देईल, कारण तो आणि मी वेगळा नाही, एकच आहे हे त्याला कळेल. पुनर्घटना बाबांनी इथे शब्द वापरलाय. जेव्हा व्यवहारामध्ये तुम्हाला कुणाला माफ करणं कठीण जाते, कुणाशी तुम्हाला द्वेष भाव येतोय, कुणाशी तुमचे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन होत आहेत, शेजाऱ्या पाजाऱ्याशी कधी भांडण झालं दुर्भाग्याने, बऱ्याच बाबा प्रेमींच्या वाट्याला हे येत नसेलच शेजाऱ्या पाजाऱ्याशी भांडण. बाबांच्या कृपेने तर माझ्या नाही आला, आता 7 वर्ष झाली. अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी राहिलो, अनेक कॉलनीज मध्ये, स्टाफ कॉलनी मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. पण बाबांचं तत्व अंमलात आणून नेहमी लक्षात ठेवायचं. तसं झालं तर मग असे दुर्भाग्याने कोणाचं शेजाऱ्याशी भांडण असेल तर त्यांनी त्याच्याशी समेट करावा, लक्षात घ्यावं, त्याच्याशी प्रेमाने वागा, त्याचा वाढदिवस. त्याचे प्रॅक्टिकल मार्ग काय, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, काय त्याचं काम असेल, त्याला गरज पडली, काही दवाखाना असेल, त्याच्या कामाला घेणं, गुड विशेष, गुड विल त्याच्याबद्दल मनात राहू द्या. ती त्याच्या फायद्यासाठी नाही, तुमच्या आत्म्याच्या प्रगतीच्या फायद्यासाठी ती असते. खरे ऐक्य आणि सहकार्य निर्माण करण्याकरता एक खरे ऐक्य आणि सहकार्य, एकमेकांमधलं ऐक्य, एक भाव आणि सहकार्य निर्माण करण्याकरता एकत्वाचे आध्यात्मिक महत्व पटले पाहिजे. हे केव्हा? हे एकत्व, सेपरेटनेस नाही, पृथकत्व नाही, तो आणि मी वेगळा नाही, आपण सगळे एक आहोत, ही एकत्वाचं महत्व पटलं पाहिजे, ती भावना मनात रुजली पाहिजे. बाबांना भेटायचं तर बाबा आणि आपण वेगळे नाही, सेपरेट नाहीये, एकच आहोत, ही भावना जेव्हा मनामध्ये उत्पन्न होईल, एकत्वाची भावना जेव्हा मनामध्ये उत्पन्न होईल, त्याचं जेव्हा आध्यात्मिक महत्व पटेल, तेव्हा आपोआप खरं ऐक्य आणि एकमेकांना मदत करणं, सहकार्याची भावना तयार होईल. कारण असल्या ज्ञानातून बंधुता सहजच उत्पन्न होते. आध्यात्मिक ज्ञानाने फार महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं आहे, आणि तुम्ही तुमच्या व्यवहार, आपण सगळे आपल्या व्यावहारिक जीवनात पण ह्याचा अवलंब करू शकतो. असल्या ज्ञानातून बंधुता सहज उत्पन्न होते. आध्यात्मिक ज्ञानाने प्रकाशित झालेले नवीन जीवन म्हणजे सत्याचाच पुरस्कार. जेव्हा असं जीवन तुम्ही जगाल की जे आध्यात्मिक ज्ञानाने प्रकाशित झालेलं आहे, ज्याला माहिती आहे की आत्मा अमर आहे, अनंत आहे, अविभाज्य आहे, म्हणजेच आपण सगळे एक आहोत, हा समान भाव जेव्हा असेल, आणि अशा प्रकारचा माझा हा देह, त्याचं कारण काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, हे स्वरूप जेव्हा त्याला कळेल, जेव्हा आत्म्याचं खरं स्वरूप तो समजून घेईल, आणि अशा प्रकारे जे जीवन आध्यात्मिक ज्ञानाने प्रकाशित झालेलं असेल, असं आध्यात्मिक ज्ञानाने प्रकाशित झालेलं जीवन म्हणजे सत्याचा पुरस्कार आहे, बक्षीस आहे ते सत्याचं, कारण ते अंतिम सत्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी ते मदत करणार असत. असले नवजीवन कल्पनेच्या साम्राज्यातले नसून पूर्णपणे व्यवहार्य आहे. हे तुम्ही म्हणाल की हे काल्पनिक आहे, नाही, हे व्यवहार्य आहे. उलट याने इतका सुंदर समाज निर्मिती होईल की जसा समाजाची अपेक्षा केली जाते. रक्तलांछित युद्धाच्या मनव्यात आज मानव लोटले गेले असल्यामुळे त्यांना तीव्र यातनांच्या द्वारा जडवादावर अधिष्ठित असलेला जीवनाची क्षणभंगुरता व फोलपणा अनुभवास येत आहे. युद्धाच्या वणव्यामध्ये अधिक प्रकर्षाने जाणवत की जीवन किती क्षणभंगूर आहे, फोल आहे, आपल्या हातात काही नाही, हे तेव्हा प्रकर्षाने जाणवत. खऱ्या सुखाची तळमळ असलेले लोक ज्यावेळी सुखाच्या खऱ्या उगमस्थानाचा शोध करतील तो क्षण जवळ आला आहे. पान नंबर 162. त्याचप्रमाणे मूर्त स्वरूप सत्यस अशा देव माणसाचा सहवास मिळवण्याचा मानव उत्सुकतेने प्रयत्न करेल. ह्याचप्रमाणे बाबा सांगतात की जो गॉड मॅन आहे, जो सत्य स्वरूप आहे, त्याचा सहवास मिळावा, कंपनी मिळावी म्हणून माणूस उत्सुकतेने प्रयत्न करेल. ते आपण झालेलं बघतोच आहे, कारण देव माणसाच्या द्वारा त्यांना स्फूर्ती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळेल.
ते ईश्वरीय अधिकार वाणीचे मार्गदर्शन ग्रहण करतील. ती जी ईश्वरीय अधिकार वाणी आहे, गॉड स्पीक्स आहे, त्याचं मार्गदर्शन गायडन्स ते ग्रहण करतील, आत्मसात करतील. दैवी प्रेमाच्या आविष्काराने आत्मजागृती होईल. हे जे दैवी प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होईल, त्यामुळे त्यांच्या त्यांना आत्मजागृती पण होईल, आत्मसाक्षात्कार होईल. मी कोण आहे हे त्यांना कळेल. हल्लीच्या दुःखमय कठीण प्रसंगामध्ये ते स्वतःच्या शिवात्म्यास सन्मुख होऊन परमात्म्याच्या इच्छेचा स्वीकार करण्यास तत्पर होत आहे. आता जे कठीण दुःखाचे प्रसंग 41 महायुद्धाच्या वेळेसची परिस्थिती, असे जे दुःखाचे कठीण प्रसंग त्यांच्यावर उद्भवलेले आहेत, त्याच्यामध्ये ते जो त्यांचा शिवात्मा, जीवात्मा, परमात्मा आणि शिवात्मा, त्या शिवात्माच्या समोर आहेत आणि त्या परमात्म्याच्या इच्छेचा स्वीकार करण्यासाठी, इच्छेचा स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेत. दैवी प्रेमाने मानवाच्या अंतःकरणात ईश्वर आणण्याचा व त्यांना शाश्वत व खऱ्या आनंदाची प्राप्ती करून देण्याचा मोठा चमत्कार घडून येईल आणि त्यामुळे मानव जातीची निकडीची गरज भागेल. मानव जातीची गरज कधी भागेल? जेव्हा त्यांच्या मनामध्ये दैवी प्रेम जागृत होईल, त्यांच्या अंतःकरणात दैवी प्रेम जागृत होईल. आणि मग असं दैवी प्रेम जागृत झाल्यानंतर जो शाश्वत अनश्वर अनंत असा ईश्वर आहे, अशा त्या खऱ्या आनंदाचं प्राप्ती करून देण्याचा चमत्कार घडून येईल. बाबा सांगतात दैवी प्रेम मानवांना परस्परांच्या बाबतीत निस्वार्थ व परोपकारी बनवतील. एकमेकांच्या कामाला येणं, उपकार दुसऱ्याची सेवा करणं असं बनवेल. जेव्हा ते दैवी प्रेम त्यांच्या अंतःकरणात जागृत होईल, तेव्हा तो माणूस काय करेल? निस्वार्थ बनेल, एकमेकांना मदत करेल आणि त्यामुळे सर्व प्रश्न पूर्णपणे सुटतील. आजही आपण बघतो कितीतरी एनजीओज आहेत, इतक्या उत्तम उदात्त भावनेने त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर, त्यांच्या त्यांच्या सीमित मर्यादेमध्ये, त्यांचे जे लिमिटेड सोर्सेस आहे किंवा शारीरिक जी त्यांची क्षमता आहे लिमिटेड, त्या पद्धतीने प्रत्येक जण कितीतरी कार्यरत आहेत अशा गोष्टीमध्ये. कुणी अंधांना मदत करते, कुणी मुकबहिरांना मदत करते, कुणी अनाथांना करते, कुणी अंधान, असं वेगवेगळ्या पद्धतीवर लोकांचं कार्य वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण देते, नगरला कुष्ठधाम आहे, त्यांच्याकडे परवा विचारणा केली की ह्या सगळ्या कुष्ठरोग्यांना जेवण द्यायचंय. त्यांनी सांगितलं तारीख खाली आहे का नाही बघतो. विचार करा हा, काय सांगितलं? अरे वा, आला द्या म्हणून नाही, तुम्हाला कोणत्या तारखेला द्यायचंय ती तारीख खाली आहे का नाही बघतो म्हणे. आम्ही जी तारीख सांगितली ती तारीख त्यांची खाली नव्हती 17 मे. मी त्यांना म्हटलं की हरकत नाही, तुमची कुठली तारीख खाली आहे ते सांगा. मग त्यांनी एक तारीख सांगितली. म्हणजे बघा, मला बरं वाटलं की असं करणारे अनेक लोक आहेत. तुमचा लग्नाचा वाढदिवस असेल, वाढदिवस असेल, अजून काही असेल, मुलांचा वाढदिवस असेल, तर अशा अनेक संस्था आहेत. कॅन्सर रोगी आहेत त्यांच्यासाठी मुंबईमध्ये जीवन ज्योत नावाची एक संस्था, सुंदर उपक्रम आहे. अक्षरशः रस्त्यावर लोक बसलेली असतात. चांगले जरी असले तरी परिस्थिती अशी असते, खर्च असा असतो की जेवणाची भ्रांत असते, राहण्याची हे असते. आणि गरीब लोक आहेत, त्यांना औषध पाण्याला पैसे नसतात, राहण्याची सोय नसते, खाण्याची भ्रांत असते, त्यांच्यासाठी ती संस्था हे सगळं पुरवते. तर अशा काही, म्हणजे सांगायचा भाग असा आहे की असा चालू आहे. जे बाबांनी सांगितले की असं दैवी प्रेम ज्यांच्या अंतःकरणात स्फुरण पावेल, ते इतरांच्या परोपकारी भावना त्यांच्यात निर्माण होईल, ते निस्वार्थपणे कार्य करतील आणि सगळे प्रश्न समाजाचे सुटलेले नसले तरी पूर्वीच्या पेक्षा पुष्कळ परिस्थिती आपण बरी बघतोय. पृथ्वीवरील नवीन बंधुता वास्तव सृष्टीत, हे सगळं बाबांनी सांगितलंय. पृथ्वीवरील नवीन बंधुता वास्तव सृष्टीत उतरेल. सर्व राष्ट्रात प्रेम आणि सत्य यामुळे उत्पन्न होणारा एकोपा राहील. माझे अस्तित्व प्रेमा करताच आणि सत्या करताच आहे. बाबा सांगतात की माझं अस्तित्व प्रेम आणि सत्य ह्या करताच आहे. व दुःखित मानवास माझे सांगणे आहे ते असे. जे दुःखी मानव आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे असं बाबा सांगतात. काय सांगणं आहे? इंटू इन्व्हर्टेड कॉमास, निराश होऊ नका. तुम्हाला ईश्वरी कार्याकरता आत्मसमर्पण करण्याची आणि प्रेम आणि सत्य यांनी विभूषित असलेल्या
ईश्वरी कृपेचा स्वीकार करण्याची शक्ती देण्याकरता मी आलो आहे. ईश्वरी कृपा कशी आहे? प्रेम आणि सत्य यांनी अलंकृत आहे, सजलेली अशी ईश्वरी कृपा आहे. काय आहे त्या ईश्वरी कृपेमध्ये? प्रेम आहे, सत्य आहे. आणि असं जे ईश्वरी कार्य आहे त्याच्यामध्ये आत्मसमर्पण करण्याची तुमची वेळ आहे. निराश होऊ नका. अशी त्या ईश्वरी कृपेचा स्वीकार करण्याची शक्ती तुम्हाला मिळावी यासाठी मी आलेलो आहे. ही जी ईश्वरी कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी, ती ईश्वरी कृपेचा स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे तुमच्यात. ती सगळ्यांना सहज साध्य नसते. ती ईश्वरी कृपा स्वीकार करण्याची शक्ती देण्याकरता मी आलो आहे असं बाबा कहतात. आणि ही ईश्वरी कृपा कशी आहे की प्रेम आणि सत्य यांनी विभूषित आहे, अलंकृत आहे. तुम्हाला इथे एक छोटी घटना आठवत असेल की एक सेठजी होते मुंबईचे मला वाटतं, आणि बाबांच्या दर्शनाला आले. आधी दर्शन झालं नाही, पुन्हा आले, दर्शन दिलं बाबांनी. खूप छान चाललेला होता त्याचा व्यवसाय, बिझनेस उत्तम चाललेला होता. त्याच्या काही जहाज होती आणि फार छान त्याचा बिझनेस चालू होता. आणि बाबांनी दर्शन दिलं, सगळं केलं, तोही संतुष्टीने चाललेला. त्याच्या काय डोक्यात आलं, तो बाबांच्या पाया पडण्याचा हट्ट झाला आणि पायाही पडू दिलं बाबांनी. आणि त्यांनी बाबांनी सांगितलं, नाही मला तुमची कृपा पाहिजे, तुम्ही कृपा द्या, तुमची कृपा द्या, तुमची कृपा द्या. बाबा म्हणे, ऑलरेडी तुझ्याकडे आहे व्यवस्थित, तू हट्ट करू नको. तरी त्याने हट्ट घेतला की नाही बाबा मला तुमची कृपा द्या, मला तुमची कृपा द्या, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. पुन्हा बाबांनी त्याला सावध केलं की माझी कृपा किंवा माझा आशीर्वाद साधा नसतो, बघ बर का नंतर पस्तावशील. नाही नाही म्हणे, कारण त्याला अर्थच माहित नव्हता. बा ईश्वराची कृपा म्हणजे सगळं भौतिक आबादी आबाद असं त्यांना वाटत. बाबांनी सांगितलं, ठीक आहे, ब्लेसिंग, तुला माझी कृपा दिली. पुढे ते गृहस्थ मुंबईला गेल्यानंतर त्यांना लगेच बातमी आली की त्यांचे किती सगळे सहाज ते समुद्रात बुडाले, भागीदारांनी त्यांना फसवलं, नुकसानच नुकसान. पत्नी सोडून जायच्या गोष्टी करायला लागली आणि त्याच्या व्यवसायात त्याला इतकं नुकसान झालं. पुन्हा बाबांकडे आला आणि बाबांना सांगितलं, अरे बाबा मी तर तुमची कृपा मागितली. म्हणे, हीच माझी कृपा आहे बाबांनी सांगितलं. कारण का की त्याला ह्या भौतिक माया जाळ्यातून काढून त्याचे संस्कार कमी करून बाबा त्याला अध्यात्म मार्गावर आणू इच्छित होते, पण तेवढी ताकद त्यात नव्हती. त्याने बाबांना पुन्हा विनंती केली की बाबा तुमची कृपा मागे घ्या, माझं सगळं पहिल्यासारखं आबाद राहू द्या, माझा व्यवसाय चांगला चालू द्या, माझं सगळं नुकसान भरून येऊ दे, माझं कुटुंब व्यवस्थित होऊ दे. काय ज्याचे संस्कार असतील ते असतील. बाबांनी पुन्हा त्याला आशीर्वाद दिला, जा म्हणे सगळं व्यवस्थित होईल. ही फार मोठी नाही, फार व्यवस्थित घटना आहे. मी अगदी त्याला गाशा गुंडाळण्यासारखी सांगितली. आणि 7 मिनिट वेळ आहे आपल्याकडे. तुम्हालाही सगळ्यांना ही माहीत असेल कथा. एनिवे, तर इथे हा फार महत्वाचा मुद्दा बाबांनी सांगितला की ईश्वरी कृपेचा स्वीकार करण्याची शक्ती देण्याकरता मी आलो. सर्व विजयात श्रेष्ठ असलेला जो आत्मविजय, तो मिळवण्याच्या बाबतीत सहाय्य करण्याकरताच माझे येणे आहे. आपल्याला दुसऱ्या पक्षावर विजय मिळवायचा आहे, दुसऱ्या राज्यावर विजय मिळवायचा आहे, दुसऱ्या राष्ट्रावर विजय नाही मिळवायचा. तर आत्मविजय मिळवायचा आहे, कारण आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि हा आत्मविजय हा सगळ्यात मोठा विजय आहे, सगळ्या विजयांचा विजय आहे. असा जो आत्मविजय आहे तो मिळवण्याच्या बाबतीत तुम्हाला मदत करण्याकरता मी आलो आहे असं बाबांनी इथे सांगितलं आहे. आणि इथे संदेश नंबर 3 पान नंबर 162 संपन्न. थँक्यू बाबा. आय होप तुम्हा सगळ्यांना समजलं. तरीही 5 मिनिट आपल्याकडे वेळ आहे. आज प्रार्थना मधुकर भाऊ डोंगरे म्हणतील आणि आरती सुरेखाताई डोंगरे म्हणतील. त्या तत्पूर्वी 5 मिनिटांमध्ये जर कुणाला काही बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल, सांगायचं असेल, तर मोस्ट वेलकम. कारण पुढचं जे
थोडं गाई गेले असते तर पुढचा संदेश झाला असता. पुढचा संदेश आहे, सांगून ठेवते पुढे काय काय आहे, किंवा तुम्हाला माहितच आहे आता पुस्तकं तुमच्याकडे आलेली आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी कृपया घ्यावी. माझं याच्यात काही नाही हे आधीच मी स्पष्ट करते. त्याआधी मी संदेश काय काय आहेत पुढचे. प्रार्थनेचे रहस्य हा संदेश आहे 4 नंबरला. 5 नंबरला नाममहात्म्य संदेश आहे. 6 नंबरला ईश्वर आणि धर्म आहे. 7 नंबरला ईश्वर आणि प्रेम आहे. 8 नंबरला ईश्वरासाठीच जगा आणि ईश्वरासाठीच मरा. 9 नंबरला परमात्मा सत्य वस्तू आहे. 10 नंबरला प्रेमाची प्रेरक शक्ती. असे छान छान मेसेज, छोटे छोटे मेसेज आहे. आपण एका लेक्चरमध्ये 2-3 पण करू शकतो. थँक्यू गांगडे भाऊ. आणि पुस्तकाच्या बाबतीत बघा, मी एकच सांगेन, मी मेस्तानेंचे आभार मानते की त्यांनी कार्य केलं. पुढे जो काही गोंधळ त्यांच्या मानवी मनाने घातला त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आमचं ठरलं, आम्ही विनंती केली होती की सगळ्यांना एक किंमत ठेवा. पण मी तुम्हाला एक सांगेल, पुस्तक तुमच्याकडे येणं महत्वाचं आहे. बाबांचं पुस्तक आहे ते. 100 मिळव, 25 मिळव, 35 मिळव, 135 मिळव, ज्या किमतीत तुम्हाला. 135 पेक्षा जास्त तुमच्याकडून कुणी घेणार नाही आणि देऊही नका. पण ज्या किमतीला मिळेल तुम्ही त्या किमतीला घ्यावं, संग्रही ठेवावं. आणि मेहराटोळने मला परवा सांगितलं, तिने गिफ्ट देण्यासाठी 5 कॉपी घेतल्या, जास्त घेतल्या, चांगली गोष्ट आहे. इतरांनी सुद्धा गिफ्ट देण्यासाठी 4-5 जास्त घ्यावी. ज्या सेंटरला मिळालेलं नाही, जसं आता आरबीवाल्यांना 50 हव्या होत्या, त्यांना 10 मिळाल्या, तर मी खरं तर फोन करणार होते भेदरकरांना. आरबीचं कुणी असेल तर त्यांनी कृपया त्यांना निरोप द्यावा की तुम्ही रोणेकरांकडनं अमरावतीमधनं तुमच्या कॉपीज घ्या. नागपूरला जे आसपास आहे त्यांनी अविनाश नाईककडनं घ्याव्या. त्यांनी चांगलं हे केलं की एकाच ह्याच्यात एवढे सगळ्या प्रतीचं वाटप केलं. खैर, आता कुणाला काही बोलायचंय, पुन्हा मीच बोलत बसले कारण मला कुठला हात नाही वर दिसला. जय बाबा. कुणी असा आहे की ज्याने अजून पुस्तक घेतलं नाहीये? कारण काय की 31 मे पर्यंतच ते निस्ताने इथे आहेत. त्यानंतर ते चाललेत फॉरेन टूरला. बाबांचं जे आहे ऑस्ट्रेलियाचा ग्रुप, एक बाबांचा ग्रुप चालले ऑस्ट्रेलिया, ते चाललेले आहेत. त्यामुळे नंतर प्रति मिळतील की नाही माहित नाही, कधी मिळतील. त्यामुळे किंवा मग तुम्ही अमरावती आणि नागपूरला अविनाश नाईकांकडनं घेऊ शकता आपल्या आपल्या प्रति. ते चांगलं राहील आसपासच्या ह्याच्यातनं. गांगडे भाऊ, गांगडे सर, कठाळे काका, तुम्ही हा अमरावती वरन घ्या ना. हा ते बरं पडेल, अकोल्यावरनं ना तुम्ही अमरावतीला जाणार तर तो रोणेकरांना सांगितलं तर ते पोहोचवतील तुम्हाला. मी बोलून ठेवते त्यांच्याशी. हो हो, दर्यापूर झालं. हो हो, हा. एक बाबा प्रेमी असे पण निघाले की त्यांनी सांगितलं नाही नाही मी कमी घेणार नाही म्हणे. 135 याच्यावर लिहिलंय ना, बाबांचं पुस्तक आहे, बाबांचं कार्य आहे, मी 135 घेतो म्हणे. असेही एक गृहस्थ निघाले. एनिवे, बाबा टेस्ट, बाबा प्ले ट्रिक्स, इट इज अप टू अस हाऊ वी स्टँड दॅट. कोणी धून म्हणताय का 1 मिनिट भर बाबांची पटकन छान पैकी? रंजनाताई जय बाबा. 1 मिनिट वेळ आहे, 1/2 मिनिट सुद्धा चालेल. 7 वाजता बरोबर धून संपव. हो हो हो, मेहर बाबा 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 मेहर बाबा
मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा मेहर बाबा अवतार मेहर बाबा की जय मेहर बाबा मेहर बाबा अवतार मेहर बाबा की जय जय बाबा जय बाबा डोंगरे मु प्रार्थना सुरू करा प्लीज जय बाबा अवतार मेहर बाबा की जय आवाज येतो हो हो येतो हे परमदिगार सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अजून नाही आहे तुझा काम कोणालाही लागू शकत नाही काही रंग नाही अभिव्यक्ती नाही रूप नाही तसेच गुणही पण नाही तू अमर्याद धन्यवाद आहे तू सनातन व अविनाशी आहे तू अविभाज्य आहे दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही तू सतत होतास तू सतत आहेस व सतत राहशील तू सर्व ठिकाणी आहेस सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस तू आकाश मंडळात आहे तू पाताळात आहे तू व्यक्त आणि अव्यक्तही आहे सर्व भूमिका आहे व सर्व भूमिकांच्या पलीकडेही कृत आहे पलीकडेही आहे तू अगोचर स्वतंत्र आहे तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहे तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहे तू सर्व शक्तिमान व सर्व व्याप्ती आहे तू अनंत ज्ञान अपरिमित शक्ती व असीम आनंद तू ज्ञान सिंधू आहे सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहे भूत वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे तू लयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे अनंत गुणांनी नटलेला व अज्ञानचा आत्मा आहे सत्य ज्ञान व आनंद यांची ग्रही तू आहे तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे तू आदिपक्ष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे तू प्रभू व परमेश्वर आहे तू परमदेव असून परस्पर परमात्मा आहे तू परब्रह्म आहे तू अल्लाह इलाही यजदान अवरुमल व प्रियतम परमेश्वर आहे तुझे नाव येतच अर्थात एकमेव पूजे अच्छा हे दयासागर प्रभुराज आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होते असत्य अन्याय व अमंगल या प्रत्येक विचाराबद्दल बोलून अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करून अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होते स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल शब्दाबद्दल व विचाराबद्दल असे द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य शब्द व विचार त्यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होते प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होते तसेच खोटेपणाबद्दल सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल तसेच लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे आणि विशेष करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे हे प्रभुराज आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा हे प्रियतम परमेश्वरा तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना सहाय्य कर अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता
आणि प्रियतम बाबांचा दामन मेहर बाबा हे अवतारा तव चरणावंदुनी तव चरणावंदुनी प्रीतीची पुलवात लावुनी उवाळू आरती प्रीतीची पुलवात लावुनी उवाळू आरती अहं भाव कर्पूर जाळुनी आरती मन पुष्पाराजसा आरती मन पुष्पा श्री मेहर राणा उवाळू प्रीति माझा श्री मेहर राणा प्रेम सागरा ज्ञान दीप तव तेज शांत पसरवी अंतरी तेज शांत पसरवी रुस्नेहे पंचही प्राणांचा ज्योती रुस्नेहे प्राणांचा ज्योती प्रशांत सुंदर मूर्ती तुझी मज आनंदे डोलवी प्रियतमा आनंदे डोलवी पुण्य दर्शने तुझा उसळती हर्षोर्मी हृदयी पुण्य दर्शने तुझा उसळती तुझलाही विनंती मम अज्ञानातु स्वस्वरूपी मम अज्ञाना दूर करोनी सस्वरूपी हे मेहर बाबा श्री अवतारा तव चरणा वंदुनी पावना तव चरणा वंदुनी प्रीतीची फुलवात लावुनी ओवाळू आरती प्रीतीची फुलवात लावुनी ओवाळू आरती अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय थैंक यू बाबा।